प्रचलित घडामोडींवरचं सत्र घेणारे हे मी आणि या सत्रासाठी विचार करून राज्यघटनेशी संबंधित प्रचलित घडामोडी किंवा मुद्दे असं मी तयार केले तुम्हाला मी आजच्या वेळामध्ये एकूण पंधरा घटना घडामोडी आणि त्याच्याशी संबंधित मुख्य मुद्दे सांगणार आहे मला पूर्ण लक्षात आहे की त्यातले दोन तीन एरवी तासाला किंवा आपल्या प्रश्नोत्तरांच्या वेळी झालेही असतील तरीसुद्धा आज जेव्हा मी तयार केलं की एका मध्यवर्ती कल्पनेभोवतीच्या प्रचलित घटना तर मध्यवर्ती कल्पना राज्यघटना आणि गेल्या एक सुमारे महिन्या दोन महिन्यांमध्ये तर राज्यघटनेशी संबंधित सततच काहीतरी विशेष चालू आहे त्यातनं मी वेचून समोर पंधरा मुद्दे तयार केलेत ते अर्थातच मी बोलीन आणि कसा वेळ उरतो यानुसार शंका अडचणी प्रश्नोत्तर असले तर आपण करूच पण आता त्यामध्ये तुमचा मूळच्या राज्यघटनेचा अभ्यास गृहित आहे तर मी तुमच्या इकडे लक्ष वेधतो की मूळच्या राज्यघटनेचा अभ्यास गृहित आहे म्हणजे मी काय म्हणतोय आवश्यकतेनुसार त्यावर फोकस असलेलं सत्र मी शिवाय नंतर घेईनसुद्धा तर एक मोठं क्षेत्र येतं आधुनिक भारताची राज्यघटना ज्या ऐतिहासिक प्रवाहामधून क्रमाक्रमानी आकाराला येत गेली असं पार अठराव्या शतकातला पहिल्यांदा रेग्युलेटिंग ॲक्ट नंतर पिट्स इंडिया ॲक्ट इथपासून ते कसे क्रमाक्रमानी आधी ग्रामपंचायती मग रिपनच्या काळात स्थानिक स्वराज्य संस्था मग वेगवेगळे काउन्सिल्स ॲक्ट आहेत आधीचं नाव गव्हर्नर जनरल्स काउन्सिल्स ॲक्ट हे अठराशे अठ्ठावन्नपर्यंत जिथपर्यंत ईस्ट इंडिया कंपनीचं राज्य होतं आणि अठराशे अठ्ठावन्नच्या पुढे म्हणजे थेट ब्रिटनचा राजा किंवा राणी म्हणजे पार्लमेंटनी ताबाच घेतला आणि ईस्ट इंडिया कंपनी बरखास्तच केली त्याला म्हणतात व्हॉइसरॉयज काउन्सिल त्याच्याशी संबंधित वेगवेगळे कायदे आहेत मग अठराशे साठमध्ये इंडियन पिनल कोड आलं आणि आधुनिक काळात आत्तासुद्धा भारताची जी कायद्याची चौकट आहे ती त्या काळामध्ये तयार झाली आणि मग एकोणीसशे नऊच्या मार्लेमेंटो सुधारणा एकोणीसशे एकोणीसच्या मॉन्टेग्यू चेंब सुधारणा एकोणीसशे पस्तीसचा कायदा की ज्याच्यात आत्ताच्या भारताची दोन तृतीयांश लोकसंख्या दोन तृतीयांश भाग त्या एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यातच आहे आणि पुढे क्रिपचं मिशन वॅव्हेल प्लॅन कॅबिनेट मिशन म्हणजे भारताची राज्यघटना काही केवळ आपली घटना समिती एकत्र बसले आणि त्यांनी नीट विचारविनिमय करून ठेवला असं केवळ नाही ती एका ऐतिहासिक प्रवाहातून आकाराला आली आहे तुमच्या लक्षात आलं असेल की मी त्याच्या मुद्द्यांना आत्ता वेळ नाही देतो आहे मी म्हणतो तो तुमचा अभ्यास मी गृहित धरतो आहे हा झाला एक मोठा भाग दुसरा मोठा भाग खरोखरच आहे घटना समितीचं कामकाज नितांत मोलाचं आहे ते जे कॅबिनेट मिशन आलं होतं त्यामध्ये दे देशाला दिलेलं वचन आहे ब्रिटिश सरकारनी की आता आम्ही लवकरच सर्व सत्ता तुमच्याकडे सोपून आम्ही जाणार आहोत म्हणून स्वातंत्र्यपूर्वसुद्धा निवडणुका झाल्या केंद्रा केंद्रीय विधिमंडळाच्यासुद्धा त्याचवेळी प्रांतिक सुद्धा झाल्या आणि कॅबिनेट मिशनमध्ये दिलेला शब्द आहे त्यानुसार देशाची घटना समिती तयार झाली स्वातंत्र्यपूर्व काळातली त्या घटना समितीवरचे सदस्य प्रांतिक विधिमंडळांनी निवडून पाठवलेले होते याचा अर्थ आहे की घटना समितीची निवड थेट पद्धतीने झालेली नाही अप्रत्यक्ष पद्धतीने झाली आणि ज्यावर आपण काल परवा वेळ दिला आहे की ती वाटचाल आपल्या दुर्दैवानी फाळणी भयानक रक्तपात आणि मग आलेलं स्वातंत्र्य तर त्यामुळे घटना समिती वरचे जे पाकिस्तानातले सदस्य होते त्यांचं पद आपोआपच गेलं पण भारताने एक सुज्ञता दाखवली की भारताची घटना समिती पुढे काम चालू ठेवेल त्या घटना समितीवर मग बाबासाहेब आंबेडकरांचं स्थान गेलेलं होतं कारण त्यांनी स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये मुस्लिम लीगच्या मदतीने ढाका मतदारसंघातून ते घटना समितीवर आले होते पण काँग्रेसनी ती सुज्ञता दाखवली आणि आंबेडकरांना घटना समितीवर घेतलं तर अभ्यासात मी जो गृहित धरतो आहे म्हणजे आत्ता मी अशी फक्त रूपरेषा बोललो की त्या घटना समितीचं कामकाज तो मुद्दा महत्त्वाचा विसरू नका कारण आजही आणि मला माहिती आहे की आजच्या माझ्या बोलण्यामध्ये दोन किंवा तीन ठिकाणी पुन्हा एकदा पुन्हा एकदा संदर्भ येणार आहेत राज्यघटनेचा अन्वयार्थ लावण्याची जेव्हा वेळ येते त्यावेळेला अनेकदा मूळच्या घटना समितीमध्ये त्या मुद्द्यावर काय चर्चा झाली होती हा आधार ठरतो हा फार मोलाचा आधार ठरतो तेव्हा मी जे आज गृहित धरतो आहे ते घटना समितीचं कामकाज असा दुसरा मोठा मुद्दा आणि तिसरा अर्थातच मुळची राज्यघटना आपली तर मी तुमच्याशी पंधरा मुद्दे जे बोलणार आहे ते आकडे टाकून सांगेन की हे आहेत म्हणजे तुम्ही नोट्सही तसेच घ्याल पण त्याच्या मागचं हे गृहीत आहे की आपण वाचलं तरी आहे बघ बेसिक राज्यघटना काही तास तर झालेले आहेतच पण वाचलेले म्हणजे सरनामा इथपासून ते सगळी कलमं त्यामध्ये इंडिया दॅट इज भारत असं म्हणून झालेली सुरुवात त्यामध्ये भारताची व्याख्या युनियन अशी केली आहे फेडरेशन अशी नाही आहे भारत एकसंध आहे नागरिकत्वाची केलेली व्याख्या की प्रांतांचं राज्यांचं नागरिकत्व नावाची कल्पनाच नाही सगळ्या भारताला एक नागरिकत्व आहे अभ्यासाला महत्त्वाचं आहे तिसरा अध्याय मूलभूत हक्क चौथा अध्याय राज्य शासनाची दिशादर्शक सूत्रे आणि मग घटनाभर पसरलेली कलम केंद्र राज्य संबंध वेगवेगळ्या केंद्रातल्या सगळ्या केंद्रातलं विधिमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका आणि मग राज्याच्या पातळीचं सुद्धा विधिमंडळ कार्यकारी मंडळ आणि न्यायपालिका असं करत वेगवेगळ्या तरांचे कर मूळच्या राज्यघटनेत उल्लेख असलेले हे करत येतात एकूण नऊ परिशिष्ट नऊ कदाचित असं म्हणता येईल की त्या नऊ परिशिष्टांमध्ये सुद्धा आपल्या अभ्यासाकरता महत्त्वाचे आहे सातवं ज्यामध्ये कोणाच्या अधिकारात कोणते विषय त्याच्या याद्या दिल्या आहेत ज्याला म्हटलं जातं केंद्राची सूची म्हणजे केंद्राच्या अधिकारातले विषय कोणते राज्याची सूची आणि समवर्ती म्हणजे दोघांच्याही अधिकारात येतात ही सातवी सूची आहे सत्व सातवं परिशिष्ट आहे आठवं परिशिष्ट आहे भाषा आता बावीस आहेत राज्यघटना तयार होताना चौदा होत्या देशाच्या अधिकृत भाषा म्हणून आता बावीस आहेत आणि नववं परिशिष्ट अभ्यासाला महत्त्वाचं आहे कारण नववं परिशिष्ट पहिल्या घटनादुरुस्तीने आलं आणि त्या नवव्या परिशिष्टामध्ये संसदेने जर एखादा कायदा करून संसदेने ठरवलं की तो नव्या परिशिष्टात घातला तर याचा अर्थ आहे की न्यायालयाचे अधिकार काढून घेतलेत की तो कायदा न्यायालयाच्या कार्यकक्षेमध्ये येत नाही एकोणीसशे पन्नास एक्कावन्नपासूनच जमीन सुधारणा कायदा अंमलात आणणं चालू झालं होतं आणि तो करताना सरकारच्या लक्षात आलं की याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान दिलं जाणार आहे म्हणून पहिली घटना दुरुस्ती करण्यात आली आणि तिच्यानुसार नव्वं परिशिष्ट आणून सगळे जमीन सुधारणाविषयक कायदे त्या नवव्या परिशिष्टात ठेवण्यात आले की याच्यात न्यायालयांची कार्यकक्षाच काढून घेण्यात आलेली आहे ज्युरिस्डिक्शन नव्वं परिशिष्ट हे आपल्या अभ्यासामध्ये येणार आहे महत्त्वाचं आणि मी आज जे तुमच्याशी आता ठरवलं की पंधरा मुद्दे बोलणार आहे त्याच्यामध्ये येणार आहे पहिला मुद्दा एक मनामध्ये मी ठरवलेला मुहूर्त पण सव्वीस नोव्हेंबर हा दिवस पाळला जातो संविधान दिवस म्हणून हे तसं आपण तासाला पाहिलेलं आहे देशांनी स्वातंत्र्य लढ्याच्या काळात सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या वेळीच ठरवलं की स्वतंत्र भारत हे एक व्यक्ती एकमत म्हणजे प्रौढ मतदानाचा हक्क सर्वांना यावर आधारित प्रजासत्ताक गणराज्य असेल आणि त्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीतच भारताचा प्रजासत्ताक दिवस असेल सव्वीस जानेवारी तो लक्षात घेऊन आपल्या घटना समितीने विचारपूर्वक कामकाज पूर्ण केलं सव्वीस नोव्हेंबरला तर आता गेली चार किंवा पाच वर्ष आहेत देशाने असं ठरवलं की हा सव्वीस नोव्हेंबर हा संविधान दिवस म्हणून पाळायचा देशाने तो नुकताच साजरा पण केला आणि प्रत्येक नागरिकाला जसे आपले अधिकार माहिती पाहिजेत तशा आपल्या मूलभूत कर्तव्यांची सुद्धा जाणीव असायला पाहिजे ती करून घेण्याचा एक दिवस म्हणजे संविधान दिवस दुसरा मुद्दा लोकपाल हा आहे चालू आठवड्यामध्ये लोकपाल आयोगाचं ब्रीद वाक्य ठरवण्यात आलं ते ब्रीद वाक्य आहे मा गृद कशस्वी धनम आता हे ईशा वास्योपनिषदातला एक फारच अर्थपूर्ण श्लोक आहे त्याचा हा शेवटचा चरण आहे चरण मूळचा श्लोक येतो सर्वम यत्किंच जगत्याम जगत तेन त्यक्तेन भुंजीथा मा गृध कस्य स्वीधनम श्लोकाचा म्हणून अर्थ आहे की सर्व विश्व सगळं आहे ते ईश्वराचंच आहे आणि भोगानी नाही तर ते त्यागानी मिळतं आणि तू जे मिळवायचं ते कष्टाने मिळव मा गृ कस्यस्वी धनम म्हणजे दुसऱ्या कोणाच्याही धनाची चोरी करू नकोस असा त्या माध क्रस कस्यस्वीत धनम याचा अर्थ होतो दुसऱ्या कोणाच्याही धनाची चोरी करू नको हे लोकपालचं ब्रीद वाक्य म्हणून ठरलं आता डिसेंबर दोन हजार तेरामध्ये लोकपाल विषयक कायदा झाला पण मोदी सरकारनी पहिल्या कालावधीमध्ये जवळजवळ तो संपेपर्यंत लोकपालची नियुक्ती नव्हती केली त्याला सांगायला एक तसं तांत्रिक कारण होतं ते म्हणजे लोकपालांची निवड करण्याच्या समितीचा अध्यक्ष विरोधी पक्षनेता असणार आणि मग एक पंतप्रधान स्वतः किंवा ते सांगतील तो सदस्य आणि एक सर्वोच्च न्यायालय स्वतः किंवा त्यांनी सांगितलेले प्रतिनिधी असे तिघांचं तर मोदी सरकार एकच्या काळामध्ये विरोधी पक्षनेता म्हणावा असं कुठल्या पक्षाकडे बळ नव्हतं म्हणजे ते सभागृहाच्या एकूण संख्येच्या दहा टक्क्यापेक्षा जास्त असा एक प्रस्थापित संकेत आहे त्यामुळे विरोधी पक्षनेताच नव्हता त्यामुळे लोकपालची समिती कशी तयार होणार की हे लोकपाल निवडतील असं असलं तरी एक मतैक्य घडवून आणून तीन सदस्यांच्या समितीने निवडणुकीच्या आधी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या थोडा आधी लोकपालाची नियुक्ती केली आणि त्या लोकपाल समितीवर सुद्धा अनेक सदस्य त्यांची पण नियुक्ती केली तर देशाचे पहिले लोकपाल म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे एकेकाळचे न्यायाधीश पिनाकी चंद्र घोष यांची नेमणूक झाली त्याच्या पाठीशी एक दीर्घकाळचा संघर्ष आहे लोकपाल या संस्थेचं काम आहे सार्वजनिक सेवकांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे पब्लिक सर्वंट म्हणजे सगळे सरकारी कर्मचारी अधिकारी आले सगळे लोकप्रतिनिधी आले मुळची संकल्पना स्वीडनमध्ये ओम्बर्ड्समन अशी कल्पना आहे आणि तो सरकारपेक्षा वेगळा ज्याचे सरकारी यंत्रणेशी कुठल्याच प्रकारे गुंतलेले हितसंबंध नाहीत त्यामुळे तो परखडपणे आणि निपक्षपातीपणाने तो सरकारी कारभाराची देखरेख करू शकतो कोणाही सामान्य नागरिकाला जर वाटलं की कोणीही सरकारी कर्मचारी लोकसेवक पब्लिक सर्वंट त्याचं कर्तव्य नीट करत नाही आहे किंवा तो माझ्यावर अन्याय करतो आहे तर अशावेळी तक्रार करण्याचं व्यासपीठ आणि तशी केली किंवा काही वेळा नाही केली तरी स्वतःहून ठरवण्याचे अधिकार हे त्या स्विडिश संकल्पनेमध्ये ओंबट्सपणकडे होते तर भारताला सुद्धा अशा प्रकारचा लोकपाल असावा ही चर्चा एकोणीसशे सहासष्ट सालापासून चालू झाली आणि संसदेमध्ये एकूण अकरा वेळा लोकपाल विधेयक आलं आणि त्यातल्या दहा वेळा ते बारगळलं संसदेची मुदत संपली इथे मी तुमचा हा अभ्यास गृहीत धरतो आहे की एखादं बिल पास होतं बिलचं रूपांतर विधेयकामध्ये कायद्यामध्ये होतं हे तर संसदीय कामकाजाचा हा नियम आहे की ते बिल मांडण्यापासून ते मंजूर होण्यापर्यंतची सर्व प्रक्रिया एका सभागृहाच्या कालावधीत व्हायला पाहिजे तेव्हा लोकपाल विधेयक पहिल्यांदा एकोणीसशे सहासष्टमध्ये मांडण्यात आलं आणि पुढे ते एकूण अकरा वेळा पण त्यातल्या दहा वेळा अशा झाल्या की मांडलं पण प्रक्रिया पूर्ण नाही झाली आणि सभागृह विसर्जित झालं त्यामुळे ते, ते बिल बारगळलं मंजूर झालं अंतिमता दोन हजार तेराच्या डिसेंबर महिन्यामध्ये पण हे होण्यापर्यंतच्या कालावधीमध्ये टाईम्स ऑफ इंडिया ग्रुपनी आपला स्वतःचा खाजगी क्षेत्र पण टाइम्स ऑफ इंडिया ग्रुपनी आपला स्वतःचा लोकपाल नेमला त्यांच्या त्या नेमण्याचा अर्थ आहे की टाईम्स वृत्तसमूहातली जी सगळी वृत्तपत्रे ती पारदर्शक कारभार आणि लोकांप्रती उत्तरदायित्व आम्ही मान्य करतो आणि जर नागरिकातल्या कोणालाही टाईम्समध्ये बातम्यांचं कव्हरेज ज्या तरी नव्हते याविषयी जर काही तक्रार करायची असेल तर टाईम्सनी आपणहून नेमला की यांच्याकडे करा ते टाइम्सनी नेमलेले पहिले लोकपाल होते निवृत्त मुख्य न्यायाधीश देशाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जस्टिस पी एन प्राणनाथ भगवती मग आपल्या अभ्यासाचा हा था अर्थातच भाग आहे की त्या लोकपालसाठी अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली मोठं आंदोलन उभं राहिलं त्या आंदोलनाने संकल्पना मांडली होती जन लोकपालची जणू लोकांनी नेमलेला आणि मग अण्णा हजारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या केंद्र सरकारबरोबर चर्चा झाल्या अंतिमतः डिसेंबर दोन हजार तेरामध्ये लोकपाल आला विधेयक संमत झालं लोकपाल हे कायदेशीर पद आहे स्टॅच्युटरी कॉन्स्टिट्युशनल संवैधानिक नाही वैधानिक आहे संवैधानिक म्हणजे ते राज्यघटनेत नाही आहे आणि मग आपण पाहिलं तसं पहिल्या लोकपालांची नियुक्ती दोन हजार एकोणीसमध्ये निवड लोकसभा निवडणुकांपूर्वी झाली पिनाकी चंद्र जज जस्टिस पिनाकी चंद्र घोष आणि आता त्या लोकपालचं ब्रीद वाक्य ठरलं मा गृद्ध कस्यस्वी धनम तिसरा मुद्दा नऊ नोव्हेंबर रोजी आलेला राम जन्मभूमी प्रकरणातला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल अयोध्येतली जिथे गेली साडेतीनशे चारशे वर्ष बाबरी मशीद नावानी असलेला वास्तू हिचा दीर्घकाळ वाद चालू आहे आणि इतिहासामध्ये रूढार्थाने असं एक मांडलं गेलेलं आहे की ती रामाच्या जन्माचं ठिकाण तिथे मंदिर होतं बाबरानी त्याचा सेनापती मीर बाकी याला पाठवून पंधराशे अठ्ठावीसमध्ये ते मंदिर उद्ध्वस्त केलं आणि तिथे मशीद केली दीर्घकाळचा लढा खरा तेव्हापासून चालू आहे पण यापैकी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये त्या मशिदीचे जे तीन घुमट आहेत त्यातल्या एका घुमटाखाली एके दिवशी एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये अचानक रामाची मूर्ती सापडून आली आणि असं वणवा पसरावा तसा शब्द पसरला की राम लल्ला प्रकट झाले अयोध्या हे ठिकाण उत्तर प्रदेशच्या फैजाबाद जिल्ह्यात येतं ते फैजाबाद अयोध्येपासून जवळच आहे जिल्ह्याचं मुख्यालय तर त्यावेळेचे जे जिल्हाधिकारी त्यांनी ते राम मंदिर आहे असं निकाल देऊन तिथे पूजा अर्चेची परवानगी दिली मुद्दा अर्थातच मग कोर्टा हा कोर्टाकडे गेला आणि आपण पाहिलं तसं खरं म्हणजे हा लागलेला निकाल म्हणजे सत्तर वर्ष चाललेला एक प्रदीर्घ कोर्टाची केस आहे ती या प्रॉपर्टीचे मालक कोण म्हणजे तो नुसत्या धर्माचा निकाल नाही किंवा रामायणाचा अभ्यास करून कोर्टानी रामायणातले जे कोणी राम आणि ते केवळ काव्य आहे का रामायण हा इतिहास आहे या मुद्द्यात न जाता कोर्टाने केलेला निकाल आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या सुमाराला मुख्यतः संघ परिवार आणि त्यातली मुख्यतः विश्व हिंदू परिषद हिने हा मुद्दा आंदोलनासाठी उचलला की तिथे राम जन्मभूमी आहे आणि ती मान्य केली गेली पाहिजे पुढे राजीव गांधी पंतप्रधान असताना एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळामध्ये ते रामलल्ला जिथे प्रकट झाल्याची लोकांची श्रद्धा होती त्याला कोर्टाने टाळं लावण्याचा आदेश दिला होता तर राजीव गांधी सरकारने ते टाळं उघडून पुन्हा पूजा अर्चा रामाची पूजा अर्चा तिथे चालू करा असा आदेश दिला पुढे राम जन्मभूमी विषयक आंदोलन वाढत गेलं आणि एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये तर भारतीय जनता पक्षाने पक्षाचा कार्यक्रम म्हणून हा हाती घेतला की तिथे मंदिर झालं पाहिजे त्याकरता त्यावेळच्या भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी रथयात्रा काढली ती त्यांनी सोरटी सोमनाथपाशी सुरू केली आणि देशभर फार बिहार बंगालमधनं पुन्हा उत्तर प्रदेशकडे वळून तिचा शेवट अयोध्येमध्ये व्हायचा होता सोरटी सोमनाथपासूनही ती यात्रा सुरू करण्याचं एक ऐतिहासिक सांकेतिक कारण होतं सोरटी सोमनाथचं शंकराचं मंदिर जे बारा ज्योतिर्लिंगांपैकी आहे ते अनेक धर्मांध आक्रमकांनी वेळोवेळी सतत उद्ध्वस्त केलं आणि दरवेळी ते पुन्हा कोणीतरी ते नव्याने बांधलं त्यातली शेवटची बांधणी मंदिराची उभारणी स्वातंत्र्यानंतर झालेली आहे आणि ती सरदार पटेल त्यांचे एक विश्वासू सहकारी कन्हैयालाल मुन्शी पंडित मदन मोहन मालवीय यांनी मिळून पुन्हा एकदा ते सोरटी सोमनाथाचं मंदिर उभं केलं आणि त्या मंदिराचं उद्घाटन राष्ट्रपती बाबू राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झालं त्या सगळ्याला पंडित नेहरूंचा विरोध होता पंडितजींचं म्हणणं होतं की हे सेक्युलर वादाच्या विरुद्ध आहे ते सांकेतिक होतं त्या यात्रेला त्यावेळच्या बिहारचे मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी पायबंद केला पटण्यात आणि लालकृष्ण अडवाणींना अटक केली म्हणून भारतीय जनता पक्षाने केंद्रातला जनता दलाच्या सरकारला जो बाहेरून पाठिंबा दिला होता तो काढून घेतला ते सरकार कोसळलं तिथे झाले नंतर पंतप्रधान चंद्रशेखर आणि काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा होता चंद्रशेखर यांनी हे जे सगळं टेम्पर हिंदू मुस्लिम तणाव वाढलेला होता आणि अशी एखादी ठिणगी पुरली असती दंगली वा आणि खून खराबा व्हायला पण चंद्रशेखर यांनी पंतप्रधान म्हणून पुढाकार घेतला आणि सांगितलं की मी एक चर्चा घडवून आणतो आहे आपलं म्हणणं ज्याला ज्याला मांडायचं ते सगळे टेबल भोवती या अध्यक्ष मी असणारे आपापलं म्हणणं मांडा असं त्यांनी ज्यांना कोणाला मुस्लिम बाजू आणि तिथे मशीद होती मशीदच असायला पाहिजे असं म्हणायचं आहे असे उदाहरणार्थ ए आय एम पी एल बी म्हणजे ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड यांनी पण हा इश्यू केला होता की मशीदेन मशीदच असायला पाहिजे दुसरी आहे मुस्लिम सुन्नी वक्फ बोर्ड आणि तिसरा येतो ह्या मशिदीचे स्वतः जे मौलवी हाशिम अन्सारी ते एका बाजूला हे सगळे आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना कोणाला ते रामाचं मंदिर आहे आणि तिथे ते पुन्हा झालं पाहिजे अशी बाजू मांडायचे तर चंद्रशे पंतप्रधान चंद्रशेखर यांनी भूमिका घेतली की हे साक्षी पुराव्याच्या आधारे करू इथे समोर सगळे एकत्र या मारामारी आणि भांडणं करण्याचं कारण नाही तर ते देशातले टेम्पर्स खाली आले पण यथावकाश चंद्रशेखर यांचंही सरकार गडगडलं निवडणुका झाल्या ऐन त्या निवडणुकांच्या काळातच राजीव गांधींची हत्या झाली आणि केंद्रामध्ये नंतर काँग्रेसचं अल्पमतातलं सरकार आलं त्याचे पंतप्रधान होते नरसिंहराव पण उत्तर प्रदेशमध्ये सरकार भारतीय जनता पक्षाचं होतं आणि त्याचे मुख्यमंत्री होते कल्याण सिंग ते असताना विश्व हिंदू परिषदेने अयोध्येमध्ये कारसेवा म्हणजे जाऊन अयोध्येमध्ये आपल्याला मंदिर निर्माण करायचं आहे असं हाती घेतलं दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव या तारखेला या कारसेवकांनी ती बाबरी मशीद संपूर्णपणे पाडून टाकली त्यानंतर अर्थातच देशभर दंगे उसळले त्यातले सगळ्यात भीषण दंगे मुंबईत उसळले होते दोनदा एकदा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव आणि लगेच महिन्याभराच्या अंतरात जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यातूनच दाऊदनी आय एस आयच्या मदतीनी सांगण्यानुसार मार्च एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये मुंबईमध्ये एक बॉम्बस्फोटांची साखळी घडवून आणली जिच्यामध्ये तीनशेपेक्षा जास्ती लोकं मारली गेले आणि पुढे मेमन बंधू टायगर मेमन इत्यादी त्यातले गुन्हेगार म्हणून सिद्ध झाले त्या बाबरी मशीद पाडण्यावर वेळोवेळच्या केंद्र सरकारने हेतला जबाबदार कोण याच्यासाठी आयोग नेमला होता त्याचं नाव आहे लिबरहान आयोग हे पण न्यायमूर्ती होते लिबरहान जस्टिस लिबरहान लिबरहान न्यायमूर्ती लिबरहान आयोग यांनी वेळोवेळी त्याला मुदतवाढ मिळत पण एकेवेळी अंतिमता लिबरहान आयोगाने असा निवाडा दिला की स्वतः लालकृष्ण अडवाणी जे सहा डिसेंबरला घडताना तिथे उपस्थित होते दुसरे भाजपचा मोठा नेता मुरली मनोहर जोशी आणि तिसऱ्या उमा भारती हे बाबरी मशीद पाडली जाण्याला व्यक्तिशात जबाबदार आहेत असा लिबरहन आयोगाचा निवाडा होता एवढंच आहे की ते सगळं होण्याच्याच काळामध्ये हा जो सरकारनी जमीन अधिग्रहण केली होती भोवतीची सर्व आणि ज्या भागावर आधी मशीद आणि ती सहा डिसेंबर ब्याण्णवला पाडण्यात आली तो दोन पॉईंट सदुसष्ट एकरचा जमिनीचा तुकडा आहे याचा मालक कोण ह्याच्यावर रितसर मालकी हक्क कोणाचा आहे हा वाद अलाहाबाद हायकोर्टाकडे पोचला होता आणि अलाहाबाद हायकोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या बेंचनी तीस सप्टेंबर दोन हजार दहाला त्याबाबतचा निकाल दिला अलाहाबाद हायकोर्टाने सांगितलं नंबर एक रामायणातला जो कोणी राम आहे त्याचा जन्म झाल्याचं जे मानलं जातं तर ती जागा ही राम जन्मभूमी आहे असं तिन्ही जजेसनी एकमताने सांगितलं तिन्ही न्यायमूर्तींनी एकमताने हे पण सांगितलं की आधी तिथे मंदिर होतं त्याचे आर्किओलॉजी विभागाने तिथे उत्खनन केलं होतं आणि सर्व पुरावे आढळून आले होते की खाली मंदिर आहे तिथे आणि मग तिनातल्या दोन न्यायाधीशांनी आपला अभिप्राय नोंदवला की मंदिर पाडून मशीद करण्यात आली तिसरे न्यायमूर्ती म्हणाले की मंदिर पाडलं का पडक्या स्थितीत मंदिर होतं तर तिथे मशीद करण्यात आलं हे खात्रीने सांगता येत नाही आणि मग अंतिमता तिन्ही न्यायमूर्तींनी मिळून एकमुखाने एक निकाल दिला तो म्हणजे त्यांनी सांगितलं की त्या जमिनीचे तीन भाग करायचे एक ज्याच्या नावाने आहे तो राम लल्ला हा एक कायदेशीर व्यक्ती ह्या नात्याने दुसरा तिथे पिढ्यानपिढ्या त्याची देखभाल करणारा राम जन्मभूमी न्यास म्हणून आणि तिसरा भले पाडून असो अथवा पडक्या मंदिराच्या अवशेष मशीद असो पण एक वस्तुस्थिती आहे की तिथे गेली साडेतीनशे चारशे वर्ष चारशे वर्षापेक्षा वर्षा जास्त काळ मशीद आहे म्हणून एक तृतीयांश हिस्सा हो मशिदीला त्या निकालानंतर मशिदीचे मौलवी हाशिम अन्सारी म्हणजे व्यवस्थापक यांनी जे व्यक्तिशा मला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये सांगितलं होतं ते माझ्या पुस्तकात आहे त्याचा मी तासाला वेळ नाही घालवतो तेच दोन हजार दहामध्ये हसीम अन्सारींनी पुन्हा सांगितलं की माझ्या कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा मी आदर करतो श्रद्धांचा मी आदर करतो तर हसीम अन्सारी म्हणाले ते एक तृतीयांशसुद्धा मला नको ही सर्व हिंदूंनी घ्यावी आणि त्यांना मनात असलेलं मंदिर तिथे बांधावं त्यांच्या त्या ते भावनेचं स्वागत करत मंदिर झालं पाहिजे म्हणणारा जो गट होता त्यांनी मग प्रतिसाद दिला की तसा असेल तर आपण आपणहून तुम्हाला अयोध्येमध्येच एक चांगली जागा पाहू आणि जी राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक ठरेल अशी एक मशीद आपण सगळे मिळून उभी करू ही माहे हा कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला दोन हजार दहाच्या आधीसुद्धा चर्चा झालेल्या होत्या वेळोवेळी पण कुठली तरी एक बाजू मोडतं घालायचं जसं दोन हजार दहाच्या अलाहाबाद हायकोर्टाच्या निकालानंतर ए आय एम पी एल बी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनी आड आडवं घातलं अडथळा आणला खरं म्हणजे अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निकालात ए आय एम पी एल बीला या राम जन्मभूमी केसमध्ये काहीही बोलण्याचे कायदेशीर अधिकार नाहीत असा निकाल हायकोर्टाने दिला आहे त्याला कायद्याचा शब्द आहे तो लोकस स्टँडी लोकस स्टँडी म्हणजे त्या केसमध्ये यांचे काही हितसंबंध आहेत का हितसंबंध आहेत सबब त्यांना ह्या केसमध्ये काही म्हणण्याचा अधिकार आहे तर ए आय एम पी एल बीची याचिका अलाहाबाद हायकोर्टाने फेकून दिली होती पण ए आय एम पी एल बी आणि मुस्लिम सुन्नी वक्फ बोर्ड हे अपिलामध्ये सुप्रीम कोर्टात गेले नाहीतर कॉम्प्रोमाइज फॉर्म्युल्यानुसार दोन हजार दहामध्येच ह्याचा निकाल लागला असता आणि मग सुप्रीम कोर्टामध्ये ही केस न्यायप्रविष्ट सब ज्युडिस तेव्हापासून होती आणि मग न्यायालयीन कामकाजाचा संकेत आहे की एक कोणती तरी बाजू या प्रकारे कोर्टात गेली की दुसऱ्या बाजूनही जावं लागतं ते जर गेले नाहीत तर त्याचा अर्थ होतो की मग आता तुम्ही खालच्या कोर्टाचा निकाल बंधनकारक आणि फक्त बाजू जे अपिलात आले त्यांची ऐकून घेतली जाईल म्हणून बाकीच्यांनाही जावं लागलं नऊ वर्षांच्या नंतर नऊ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयाच्या पाच जजेसनी ज्याचे प्रमुख स्वतः आता मावळते न्यायमूर्ती रंजन गोगोई मुख्य न्यायाधीश हे होते आणि त्यांनी एकमताने निकाल दिला आता तर त्यांनी निकाल दिला सगळीच्या सगळी जमीन मंदिरासाठी आणि त्याच्या बदल्यात अयोध्येमध्ये एक चांगली जमीन पाच एकर मशिदीसाठी पाहावी आणि तिथे मशीद उभी करण्यात यावी म्हणजे मी तुम्हाला खरं म्हणजे लक्षात आणून देतो की फार एकोणीसशे शहाऐंशीपासून जो कॉम्प्रोमाइज फॉर्म्युला बोलला जात होता तर अंतिमता मधला सगळा काळ मशीद पाडणे उसळलेल्या दंगली दहशतवादी कारवाया हिंदू मुस्लिम तांत या सगळ्याच्या नंतर अंतिमता सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला मला वाटतं व्यक्तिशासुद्धा तुम्हाला पेपर वाचताना त्या काळातला आत्ताचा तणाव आठवत असेल आणि न्यायमूर्ती रंजन गोगोई निवृत्त होण्यापूर्वी रामजन्मभूमी प्रकरणातला अंतिम निकाल देणार आहेत सबब देशभरच कायदा सुव्यवस्थेकरता जास्तीचं बळ तैनात करून आधीपासून दक्षता घेऊन जे कोणी त्या कायदा सुव्यवस्थेला हिंदू मुस्लिम तणाव वाढवून दगली घडवतील तर त्यांच्यावर अधिक कारवाया किंवा त्यांना समज आधी देऊन हा बंदोबस्त करण्यात आला होता आता निकालानंतर हे म्हणणं चुकीचं नाही ठरणार की पुरेसा काळ गेला आहे आणि देशाने हा निकाल स्वीकारला आणि देशासमोरचा एक मोठा संभाव्य ज्यातून हिंदू मुस्लिम तणाहून दंगली होऊ शकल्या असत्या असा मुद्दा एका घटनात्मक पद्धतीने मार्गी लागला म्हणजे खरं म्हणजे यामध्ये हिंदूंचा विजय झाला का मुस्लिमांचा विजय झाला का पराभव झाला यापेक्षा घटनात्मक यंत्रणेचा विजय झाला देशासमोरच्या एका अत्यंत गुंतागुंतीच्या पेचप्रसंगाला बरोबर घटनात्मक यंत्रणेने मार्ग काढून दिला आणि तो देशाने स्वीकारला आहे आता ए आय एम पी एल बी आणि मुस्लिम सुन्नी वक्फ बोर्ड अजूनही आजच्या तारखेला अजूनही म्हणत आहेत की आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आम्हाला मान्य नाही पण आम्ही तो स्वीकारतो पण राज्यघटनेच्या कायद्याच्या चौकटीतलीच अशा वेळी ज्याला जर दाद मागायची असेल तर व्यवस्था असते तिचं नाव आहे पुनर्विलोकन याचिका रिव्हिजन ॲप्लिकेशन तर जे आपण मुस्लिम समाजाचे नेता होत असं जे स्वतः म्हणत आहेत म्हणजे ए आय एम पी एल बी आणि मुस्लिम सुन्नी वक्फ बोर्ड हे म्हणत आहेत की आम्ही कायद्यानुसार पुन्हा सन्माननीय सर्वोच्च न्यायालयाकडे पुनर्विलोकन याचिका दाखल करू पुढे काय होतं हे पाहूयात पण माझीसुद्धा भावना आहे की राम जन्मभूमी प्रकरणातला सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर देशातल्या हिंदू समाजाने म्हणा किंवा जे हिंदुत्व ही विचारधारा मांडणारे घटक यांनी कुठलाही उन्माद दाखवला नाही आणि ज्याच्यात मुस्लिम समाजाला कमीपणा येईल असं काहीतरी म्हणजे नाचगाणी किंवा असं नाही केलं तर दुसऱ्या बाजूला देशातल्या बहुसंख्य मुस्लिम सामान्य बांधवांनी हे स्वीकारलेलं आहे आणि ही काही मुद्दा खून खराबा आणि याचा नसावा पुढे काय होतं हे पण पाहायचं चौथा पाचवा सहावा आणि सातवा मुद्दा मिळून मुख्यतः राज्यपाल आणि राष्ट्रपती राजवट आणि त्यातले न्यायालयांचे निकाल याच्या भोवती मिळून आधारित आहेत हे मुद्दा क्रमांक चार नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट कमिटी ही काही वर्षांपूर्वी एका विधेयकानुसार प्रस्तावित होती मुद्दा क्रमांक चार आहे नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट तर आधी त्याचा एक आयोग तयार करणार होते तसं विधेयक होतं आणि नॅशनल ज्युडिशियल अकाऊंटेबिलिटी बिल असं त्याचं नाव त्यानुसार सरकार नॅशनल ज्युडिशियल अकाउंटेब अपॉइंटमेंट कमिटी तयार करणार होती आणि ते जर झालं असतं तर न्यायालयातल्या न्यायमूर्तींच्या नेमणुकीवर सरकार या व्यवस्थेचा प्रभाव येऊ शकला असता अधिक मी तुम्हाला ज्यासाठी म्हणालो की राज्यघटनेचा एक बेसिक अभ्यास तुमचा मी गृहित धरतो आहे तो म्हणजे मूळ लोकशाही तीन स्तंभांवर उभी आहे तीन आणि त्या परस्परांच्या त्यांचं त्यांचं कार्यक्षेत्र आहे आणि त्यांची स्वायत्तता सांभाळली गेली पाहिजे लोकांनी निवडून दिलेलं विधीमंडळ त्या विधिमंडळातले काही मंत्री अधिक नोकरशाही यंत्रणा मिळून कार्यकारी मंडळ ते कार्यकारी मंडळ विधिमंडळाला उत्तरदायी असेल आणि तिसरी न्यायपालिका की जिचं काम ह्या दोन विधिमंडळ आणि कार्यकारी यंत्रणा आपलं काम राज्यघटनेच्या चौकटीत करतात ना आणि सामान्य माणसाच्या अधिकारांचं रक्षण करणे हे त्या न्यायपालिकेचं काम तर न्यायपालिकेच्या नियुक्त्या जर कार्यकारी मंडळातले वरिष्ठ करायला लागले तर त्यामुळे न्यायपालिकेची स्वायत्तता धोक्यात येईल म्हणून सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल ज्युडिशल अकाउंटेबिलिटी बिल अवैध ठरवलं अवैध ठरवलं त्याला म्हणतात ज्युडिशियल रिव्ह्यू अभ्यासात नोंदवून घेण्याचा इथला मुद्दा आहे पुनर्विलोकन न्यायिक पुनर्विलोकनाची तरतूद त्या न्यायिक पुनर्विलोकनाच्या तरतुदीनुसार अवैध ठरवलं आणि त्याच्या आधी होती की न्यायालयातले उच्च न्यायालयातले न्यायमूर्तींची नेमणूक कशी होईल तर नॅशनल ज्युडिशल अपॉइंटमेंट कमिटी त्या बिलनुसार येण्याच्या आधीची पद्धत होती तिचं नाव आहे कॉलेजियम पद्धत तर सर्वोच्च न्यायालयाने नॅशनल ज्युडिशल अकाउंटेबिलिटी बिल आणि त्यानुसार असलेली नॅशनल ज्युडिशल अपॉइंटमेंट कमिटी अवैध ठरवली पण एका बदललेल्या स्वरूपातलं कॉलेजियम मान्य केलं की के आता सर्वोच्च न्यायमूर्ती त्याचे कमिटीचे मुख्य असतील आणि कमिटीवर जर सात सदस्य असले तर तीन सदस्य सरकारकडनं असतील पण त्यांची नेमणूक सर्वोच्च न्यायमूर्तींना विचारून केली जाईल त्यांच्या संमतीने केली जाईल आणि सर्वोच्च न्यायमूर्ती चीफ जस्टिस मुख्य न्यायमूर्ती आपले तीन सदस्य नेमतील आणि हे कॉलेजियम न्यायमूर्तींच्या नेमणुका हायकोर्ट पातळीच्या किंवा हायकोर्टवरनं प्रमोशन करून त्यांना सुप्रीम कोर्टामध्ये घ्यायचं असेल तर हे कॉलेजियम ठरवेल असा मुद्दा क्रमांक चार की नॅशनल ज्युडिशियल अकाउंटेबिलिटी कमिटी आणि त्या अवैध होऊन त्याच्या जागी आत्ताची त्या पद्धतीचं नव्हे कॉलेजियम आणि मग त्यानुसार आत्ता सर्वोच्च म उच्च न्यायालयाच्या काही नेमणुका झाल्या सर्वोच्च न्यायालयामध्ये काहींना पदोन्नत्या मिळाल्या आणि तमिळनाडूचे जे मुख्य न्यायाधीश होते राज्याचे तहिल तहिल रामानी यांची मिझोराममध्ये बदली झाल्याच्या निषेधार्थ त्यांनी राजीनामा दिला हे आत्ताच्या सगळ्या प्रचलित घडामोडीने येते मुद्दा क्रमांक चारवर मुद्दा क्रमांक पाचवर आहे नुकताच सर्वोच्च न्यायालयाने आपणहून दिलेला निकाल तो म्हणजे सर्वोच्च न्यायालय माहितीच्या अधिकाराच्या कक्षेत येतं राईट टू इन्फॉर्मेशनच्या कक्षेमध्ये सर्वोच्च न्यायालय येतं तुम्हाला मुद्दा क्रमांक सहा आणि सातचा आधी उल्लेख करतो आणि सगळ्याचा गाभा एक अतिशय मी त्याला चित्तथरारक म्हणतो पण गुंतागुंतीचा मुद्दा आहे तो गाभा सांगूयात मुद्दा क्रमांक सहा राष्ट्रपती राजवट संदर्भ तिथे महाराष्ट्राचाच आहे पण त्यामुळे राज्यपाल हा मुद्दा क्रमांक सात की राज्यपाल त्यांच्या अधिकार आणि कर्तव्य आणि राज्यपाल पदाच्या संदर्भात चालू असलेला वाद आणि त्यावर वेगवेगळ्या असलेल्या शिफारसी असे आहेत मुद्दा क्रमांक चार पाच सहा आणि सात आता याच्या मुळाशी असलेला मुद्दा आहे न्यायपालिकेची स्वायत्तता मुख्य म्हणजे तुम्हाला मी दोन फ्रेजेस सांगणार आहे त्या लक्षात घ्यायला हव्यात आपल्याला इथे एक फ्रेज आहे प्रोसिजर ॲज सेट बाय लॉ मराठीमध्ये म्हणताना आहे कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती तर भारतीय न्यायव्यवस्था या सूत्रांनी चालते कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती पुढचा मुद्दा सांगायच्या आधीच उल्लेख करतोय की भारतीय न्यायव्यवस्थेला कायद्याने स्थापित केलेल्या कार्यपद्धतीच्या बाहेर जायला अधिकार नाहीत किंवा भारतीय न्यायव्यवस्थेला कायद्याने स्थापित केलेली कार्यपद्धती तर ती कार्यपद्धती चुकीची आहे असं म्हणण्याचा सुद्धा अधिकार नाही भारतीय न्यायव्यवस्था कायद्याने स्थापित केलेली कार्यपद्धतीने बांधील आहे एक अपवाद सोडता तो अपवाद म्हणजे घटनेचा मूलभूत ढांचा ही संकल्पना बेसिक स्ट्रक्चर डॉक्टरिन आता बेसिक स्ट्रक्चर ही बेसिक स्ट्रक्चर राज्यघटनेचा एक मूलभूत ढाचा आहे आणि त्याला हात लावायचा म्हणजे तो बदलेल असं करायचा अधिकार कुणालाच नाही हा निकाल सर्वोच्च न्यायालयाने केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये दिलेला निकाल आहे पण सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये केशवानंद भारती प्रकरणात निकाल देऊन सांगितलं हे बरोबर आहे आणि तेव्हापासून हे तत्व प्रस्थापित झालेलं आहे पण अभ्यासात खोल गेलात तर तुमच्या लक्षात आलं पाहिजे की खरं म्हणजे बेसिक स्ट्रक्चरचं मूळचं योगदान बाबासाहेब आंबेडकरांचं आहे स्वत ज्यासाठी मी मग अशी घटना समितीच्या कामकाजाचा उल्लेख दिला तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासपूर्वी पूर्वी जेव्हा घटना समिती कामकाज करत होती त्यावेळेला जेव्हा हा मुद्दा आला घटना समितीच्या पटलावर चर्चेला की आता या राज्यघटनेमध्ये बदल कसे करायचे जर उद्या कधी वेळ अशी आली की आता या राज्यघटनेत बदल केले पाहिजेत तर ते कसे करायचे यावर स्वत पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासहित समितीच्या अनेक नवे बहुसंख्या सदस्यांचं मत होतं की एकदा राज्यघटना लागू झाली की लोक संसद निवडून देतील तर राज्यघटनेमध्ये दे काय बदल करायचे ते त्या संसदेला ठरवू द्या अशा वेळी अडवलं बाबासाहेब आंबेडकरांनी आणि आंबेडकरांनी सांगितलं की राज्यघटना संसदेला निर्माण करते उलटं नाही आहे संसद राज्यघटनेला निर्माण नाही करत तर ती संसद अस्तित्वात येते राज्यघटनेच्या चौकटीमध्ये कारभार करण्यासाठी त्यामुळे त्या राज्यघटनेची चौकटच बदलून जाईल असे सुद्धा बदल करण्याचे अधिकार संसदेला देता कामा नयेत आंबेडकरांनी घटना समितीच्या पटलावर मांडलं की लोक जी संसद निवडून देतील तिचं काम राज्यघटनेच्या चौकटीत आपलं काम करणे लोकांनी त्यांना राज्यघटना करण्यासाठी निवडून दिलेलं नाही तर राज्यघटनेच्या चौकटीत तुमचं कर्तव्य नीट बजावा ह्याकरता लोकांनी निवडून दिलेलं आहे म्हणून आलं कलम तीनशे अडुसष्ट की ज्याच्यामध्ये घटनेत बदल जर करायचे झाले तर ते, ते बदल करण्याची कार्यपद्धती आखून देण्यात आली जिच्यामध्ये आहे काही बदलांकरता साधं बहुमत चालेल तर काही बदलांकरता दोन तृतीयांश बहुमत चालेल संसदेचं चा। पण काही बदलांच्याकरता संसदेचं दोन तृतीयांश आणि शिवाय राज्यांच्या विधिमंडळांनीसुद्धा मा मानायला लागेल आणि विशेष काही मोठे बदल असले तर त्यांना तर दुहेरी बहुमत असं देण्यात आलं हा दुहेरी बहुमताचा मुद्दासुद्धा गुंतागुंतीचा आणि राज्यघटनेचा अभ्यास करताना अनेकांच्या भल्याभल्यांच्या नजरेतनं तो निसटला आहे असं मला वारंवार आढळून आलेलं आहे दुहेरी बहुमतचा अर्थ लक्षात घ्या दुहेरी बहुमत म्हणजे दोन अटींची पूर्तता व्हावी लागते दोन्ही हां उपस्थितांपैकी दोन तृतीयांश ती घटनादुरुस्ती जर संमत व्हायची असेल तर सभागृहातल्या उपस्थितांपैकी दोन तृतीयांश हां आणि आहे आणि सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या पन्नास टक्के अधिक एक अशा दोन अटी पुऱ्या व्हाव्या लागतात याला म्हणतात दुहेरी बहुमत सभागृहात उपस्थित सदस्यांपैकी दोन तृतीयांश जणांनी त्या बदलाच्या बाजूनी मतदान करावं लागतं आणि नुसतं दोन तृतीयांश पूर्ण नाही आणि सभागृहाच्या एकूण संख्येच्या पन्नास टक्के अधिक एक किमान एवढे तर असावेच लागतात खूप वेळा मला तास घेताना काय तुम्ही काय घेऊन बसल्यात राजकारणामध्ये आणि फार मंत्रीपदापर्यंत पोहोचलेल्यांकडनं सुद्धा सभागृहाची कामकाज चालू असताना काही वेळा ह्याच्यामध्ये कन्फ्युजन गोंधळ झालेलं मी पाहिलेलं आहे तेव्हा एक क्षणभर कल्पना करा की एखादी घटना दुरुस्ती मतदानाला टाकली आहे सभागृहामध्ये उपस्थित आहेत आपल्या लोकसभा लोकसभेच्या लोक एकूण सदस्यांची संख्या पाचशे त्रेचाळीस पण सभागृहामध्ये उपस्थित आहेत तीनशे आणि त्यातल्या दोनशे एक जणांनी बदलाला अनुकूल मतदान केलं तर घटनादुरुस्ती मान्य झाली काय याचं उत्तरे नाही कारण उपस्थितांच्या दोन तृतीयांश हे झालं मान्य पण एकूण सदस्य संख्येच्या पन्नास टक्के अधिक एक म्हणजे दोनशे त्र्याहत्तर किमान मतं मिळावीच लागतात तरच मंजूर होते आता कल्पना करा की पाचशे त्रेचाळीसच्या पाचशे त्रेचाळीस सदस्य उपस्थित आहेत आणि दोनशे त्र्याहत्तर जणांनी केलं मतदान तर एकूण सभागृहाच्या सदस्य संख्येच्या पन्नास टक्के अधिक एक आलं पण उपस्थितांच्या दोन तृतीयांश नाही आलं दुहेरी बहुमत म्हणजे ह्या दोन्ही अटींची पूर्तता व्हावी लागते अशी घटनादुरुस्तीची पद्धती घटना समितीने पण मुख्यतः त्याच्यात आंबेडकरांचा रोल आहे तेव्हा प्रोसिजर ॲज सेट बाय लॉ कायद्याने आखून दिलेली कार्यपद्धती तिला अपवाद जर कुठलाही कायदा असो घटना दुरुस्ती असो घटनेच्या मूलभूत ढांचाला धक्का लावते असं जर दिसलं तर ते काही असो ते न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे भारतीय न्यायव्यवस्थेला यांनी विशेष अधिकार ज्युडिशियल रिव्ह्यू की सरकारचं कार्यकारी यंत्रणेचं किंवा विधिमंडळाचं संबंधित पाऊल हे न्यायिक पुनर्विलोकनाखाली घेता येतं ज्युडिशियल रिव्ह्यू सुरुवातीला मी तुम्हाला विचारपूर्वक पहिली घटना दुरुस्ती आणि तिच्यानुसार अस्तित्वात आलेलं नववं परिशिष्ट आणि नववं परिशिष्ट म्हणजे विधिमंडळाने कायदा करताना जर ठरवलं की तो कायदा नवव्या परिशिष्टात तर न्यायालयाची कार्यकक्षा काढून घेतली जाईल याही बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने वेळोवेळी मांडलेलं आहे की विधिमंडळाने जर कोणता कायदा मला काही जणांना त्रास होणं चालू झालं आहे का अशी शंका आहे बरं का मला मी मुद्देसूद सांगतो मला माहिती आहे असं काही जणांची परिस्थिती सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही राज्यघटनेच्या अभ्यासात ही, ही राज्य अभ्यासा जी शब्दरचना अचूक यावी लागते ना अचूक यावी लागते ती अचूक समजावीच लागते आपल्याला तर पहिल्या घटनेदुरुस्तीनुसार जे नववं परिशिष्ट झालं की ज्याच्यानुसार जर संसदेने म्हणजे विधिमंडळाने एखादा कायदा नव्या परिशिष्टात टाकला तर न्यायालयाची कार्यकक्षा काढून घेतली जाईल यावर माननीय उच्च सर्वोच्च न्यायालयाने कायम भूमिका घेतली आहे की तुम्ही तो जो कायदा तो जर मूलभूत हक्कांना बाधा आणत असेल नागरिकांचे मूलभूत हक्क किंवा घटनेच्या मूलभूत ढाचाला तो बाधा आणत असेल तर तुम्ही तो नवव्या परिशिष्टात टाकला तरी आम्ही तो न्यायिक पुनर्विलोकनाखाली घेणार तेव्हा न्यायिक पुनर्विलोकन ज्युडिशियल रिव्ह्यूची तरतूद आणि घटनेचा मूलभूत ढांचा हे सोडता भारतीय न्यायव्यवस्था कायद्याने आखलेली कार्यपद्धती यांनी बांधलेली आहे नाइलाज म्हणून मला एक अतिशय दुःखद आणि नुसतं दुःखने राग आणणारं उदाहरण देणं आवश्यक हो आहे ज्यामुळे प्रथम दिल्ली आणि नंतर उभा देश हादरून गेला असं आणि आपलं दुर्दैवाचं की ते प्रकार अजूनही चालू आहेत कमी होण्याचं नाव घेत हो नाही पण दिल्लीमध्ये झालेलं भयंकर गँग रेपचं प्रकरण निर्भया प्रकरण त्या प्रकरणातला एक आरोपी आणि कायद्याने समोर आलं की तोच त्या निर्भयाशी सर्वात क्रूर वागला पण त्याचं त्यावेळी वय वर्ष अठरा पूर्ण नव्हतं काही दिवस कमी होते तर कायदा म्हणजे जुव्हेल जस्टिस ॲक्ट तर जुव्हेनाईल जस्टिस ॲक्टनुसार जर गुन्हेगाराचं वय अठराच्या खाली असेल तर त्याला गुन्हेगारच ठरवता येत नाही फार तर फार त्याला पकडून तीन वर्षाकरता प्रोबेशन पिरियड असतं म्हणजे सुधार त्याची रवानगी त्याला जिकडं त्याला पाठवलं त्याला तुरुंग पण म्हणत नाहीत सुधारगृह म्हणतात आणि जास्तीत जास्त तीन वर्ष ठेवता येतं त्याला ते तिथे जास्तीत जास्त तीन वर्ष ठेवता येतात देशाच्या दुर्दैवानी निर्भया प्रकरणाची मूळची तारीख सोळा डिसेंबर दोन हजार बारा आहे जे हादरून गेली दिल्ली आणि लोकांचा संताप जसा आत्ता हैदराबादपाशी झालेल्या प्रकरणाने बाहेर पडतो आहे त्यामुळे पोलिसनी पण तत्परतेने कारवाई करून सगळे संबंधित गुन्हेगार पकडले एकोणीस डिसेंबरला दोन हजार बारा आणि त्यातला हा एक आरोपी अजून त्याचा तो काही दिवस कमी होते त्या नालायकाला वर्ष अठरा पूर्ण व्हायला काही दिवस कमी होते पण त्यामुळे कायद्यानुसार त्याची रवानगी सुधारगृहामध्ये झाली त्या सुधारगृहातही त्याला तीन वर्षच ठेवता येतं त्यामुळे तीन वर्षांनी म्हणजे एकोणीस डिसेंबर दोन हजार पंधराला अशी वेळ आली की आता त्याला सोडलं पाहिजे तर अनेकांचा जीव खालवर होत होता अनेक स्वयंसेवी स्वाँग संस्था स्वाँग यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडे रिट अर्ज केला की तो भयानक गुन्हेगार आहे नराधम आहे तर काहीतरी करून तो तुरुंगात राहील बाहेर पडला तर पुन्हा काही स्त्रियांची अब्रू धोक्यात हो आहे आणि आता त्याचं वय अठरा पार झालेलं आहे सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत दिलगिरीपूर्वक निकाल दिला की तुमच्या सगळ्यांच्या भावनांशी आम्ही समतो तुमच्या एवढेच आम्ही दुःखी आणि संतापलेलो हां पण कायद्याने प्रस्थापित केलेली कार्यपद्धती तेव्हा एकदा तो जुएनाईल जस्टिस ऍक्ट म्हणतो की जर संबंधित गुन्हेगाराचं वय अठरा नसेल तर त्याला तीन वर्षापेक्षा अधिक काळ त्याला सुधारगृहातसुद्धा ठेवता येत नाही आणि त्याने अठरा वर्षाच्या व्हायच्या आधी जी कृत्य केली ती पुढच्या काळात कधीच त्याच्याविरुद्ध कायद्याने वापरता न येणार त्यामुळे उच्च न्यायालयाने दिलगिरीपूरक निकाल दिला की त्याला एकोणीस डिसेंबरला सोडावं लागणार आहे त्यावर दिल्लीतल्या एन जी ओज अपिलात गेल्या सर्वोच्च न्यायालयाकडे आणि सर्वोच्च न्यायालयानेही सर्वांच्या भावनांची सहमती दर्शवत पण निकाल हाच दिला त्याच्यावर अर्थात पुढे वर्मा कमिटी होती वर्मा कमिटीने अनेक निर्णय दिले त्यानुसार कायद्यात काही बदल झाले आपल्याला त्या अभ्यासात लक्षात घ्यायचेच आहेत की दुर्दैवानी आता बलात्कार आणि खून जर असेल तर फाशीचीच शिक्षा आहे किंवा लहान व्यक्तीवर लैंगिक अत्याचार केलेले असले तर कठोर शिक्षा पण आहे आणि अर्थातच त्याच्यात गुन्हा केलेला असेल तर आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्युवेनईल जस्टिस ॲक्ट बदलून वयोमर्यादा सोळावर आण आणण्यात आली गेली पण म्हणजे न्यायव्यवस्था प्रोसिजर ॲज सेट बाय लॉ आता याच्या विरुद्ध असलेलं मोठं तत्त्व आहे त्याला नाव आहे ड्यू प्रोसेस ड्यू प्रोसेस ड्यू प्रोसेस म्हणजे न्यायव्यवस्थेला या संबंधित प्रकरणामध्ये हा कायदा लागूच नाही आहे असं ठरवण्याचा अधिकार आहे ड्यू प्रोसेस अमेरिकन न्यायव्यवस्था ड्यू प्रोसेसनुसार चालते सुद्धा न्याय न्यायव्यवस्था ड्यू प्रोसेसनुसार चालते आता ड्यू प्रोसेस म्हणजे एखाद्या व्यक्तीने दिवसाढवळ्या मर्डर केला त्याला सगळ्यांनी बघितलेलं आहे तर त्याचं ते खुनाचं कृत्य आहे पण म्हणून त्यांनी जे केलं त्याला गुन्हा म्हणायचं का हे स्वतंत्रपणे ठरवण्याचे न्यायव्यवस्थेकडे असलेले अधिकार ते भारतीय न्यायव्यवस्थेकडे नाहीत पण अमेरिकन न्यायव्यवस्थेमध्ये जज असतो आणि निवडलेली ज्युरी असते आणि सगळे कायदे साक्षी पुरावे उलट तपासणे त्या ज्युरीसमोर केल्या जातात हां आणि ज्युरीनी निकाल द्यायचा असतो तो निकाल नुसता कायद्याने आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार नाही आहे तर ज्युरीनी ठरवायचं आहे की आमच्या मते हा गुन्हेगार आहे का नाही तर अमेरिकेच्या कायद्यात गाजलेले अनेक प्रकरण आहेत त्यातला मी तुमचा सगळ्यांचा वेळ घेत नाही की ज्याच्यामध्ये गुन्हे दिवसा ढवळ्या घडलेत अमेरिकेचा एक सुप्रसिद्ध बेसबॉल प्लेअर तो ब्लॅक तो एक दिवशी घरी गेला तर त्याला त्याची बायको त्याच्याच एका दुसऱ्या मित्र तो व्हाईट त्याच्याबरोबर नको ते धंदे करताना दिसले आणि दोघांनाही मारून टाकलं बेसबॉलच्या बॅटनी मारलं पण मारून मर्डर मारून टाकलं आणि पोलिसला कळवलं की मी मारलं आहे आणि वर ते जे संतापलेला होता तो डोक्यात ते कार त्यांनी बाहेर काढली आणि रस्त्यावरून सुसाट कार सोडली तर ते, ते पोलिसचा पाठला तो अमेरिकन मीडिया आहे ते तर त्यांनी लाईव्ह तो पकडला सगळा हां हा पुढे ज्युरीनी त्याला निर्दोष सोडलाय ते ड्यू प्रोसेस की त्यांनी ते कृत्य केलं पण आमच्या मते तो गुन्हेगार आहे का नाही ते नुसतं कायद्याचं कलम तीनशे दोन म्हणजे मर्डर आणि साक्षीपुरांसर हो त्यांनी मर्डर केला तर आता मग न्यायाधीशाची कायद्याने आखून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार कर्तव्य बनतं की त्याला आता मर्डर करताची शिक अशी ड्यू प्रोसेस ही पद्धत नाही असं ड्यू प्रोसेस म्हणत नाही ड्यू प्रोसेस म्हणजे नुसतं त्याच्या कृत्याची नाही तपासणी होत पण त्यांनी केला तो गुन्हा आहे का ह्याची होते तर मी जे सांगितलं त्याच्यामध्ये संबंधित बेसबॉल प्लेअरला ज्युरीनी त्यांनी ते कृत्य केलं आहे पण आम्ही त्याला निर्दोष सोडतो याला ड्यू प्रोसेस म्हणतात ड्यू प्रोसेसचं तत्त्व भारतीय न्यायव्यवस्थेला लागू नाही न्यायिक पुनर्विलोकन किंवा घटनेचा मूलभूत ढाचा हे असेल तर कुठलाही संबंधित कायदा पुनर्विलोकनाखाली घ्यायचे अधिकार आहेत मात्र तेवढं सोडता भारतीय न्यायव्यवस्था कायद्याने आखून दिलेल्या कार्यपद्धतीने बांधलेला आहे सहावा मुद्दा महाराष्ट्रातली राष्ट्रपती राजवट आणि त्या जोडलेला माझा सातवा मुद्दा मुद्दा नोंदवून झाला आहे तो म्हणजे राज्यपाल तर राज्यपालांचे अधिकार कर्तव्य आणि वेगवेगळ्या तरतुदी साधारणपणे राज्यघटनेच्या कलम त्रेपन्न ते कलम एकशे सदुसष्टाच्या मधल्या आहेत ते वेगवेगळ्या <coughs> तेव्हा महाराष्ट्रामध्ये कुठलंच सरकार बनू शकत नाही निवडणुका तर झाल्या आहेत म्हणून राष्ट्रपती राजवट आणण्यात आली पुढे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळाने निवडलेला नेता म्हणून अजित पवार यांनी जेव्हा पत्र दिलं तेव्हा मग रातोरात हालचाल करून सरकार आलं पण त्या सरकारला तुमचं बहुमत सिद्ध करायला राज्यपालांनी मुदत तीस नोव्हेंबरपर्यंत दिली होती त्यावर संबंधित सुप्रीम कोर्टाकडे गेले आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की चोवीस आत करा ती प्रत्यक्ष तशी करण्यापूर्वी अजित पवार यांनी पुन्हा सगळेच राष्ट्रवादीत आले बी जे पीच्या लक्षात आलं की बहुमत नाही आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला या घटना आता आपल्याला त्यातलं सगळी राज घटनेची सूत्र पाहिजे तर कलम येतं तीनशे छप्पन राज्यघटनेमध्ये ज्याचं नाव आहे आणीबाणी इमर्जन्सी डिक्लेअर करता येईल अशी तीन कलम आहेत तीनशे बावन्न हे देशावर परकीय आक्रमण किंवा देशांतर्गत सशस्त्र उठाव की ज्यामुळे घटनात्मक यंत्रणेचं भवितव्य धोक्यात आहे तर तीनशे बावन्न खालची आणीबाणी लावता येते एकोणीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्टला चीननी जेव्हा भारतावर आक्रमण केलं तेव्हा त्यावेळच्या पंडित नेहरूंच्या सरकारनी कलम तीनशे बावन्न खालची आणीबाणी देशात लागू केली होती पुढचं कलम येतं आधी सांगणार आहे ते तीनशे साठ येतं कलम तीनशे साठ कलम तीनशे साठ म्हणजे आर्थिक आणीबाणीचं तत्त्व आहे की कोणत्याही कारणाने देशावर काहीतरी महाभयंकर आर्थिक संकट उद्भवलं आहे आणि आता त्या संकटातून मार्ग काढण्यासाठी आवश्यक ते घटनात्मक यंत्रणेचं सगळं बाजूला ठेवून सरकारला सगळे अधिकार दिले पाहिजेत अशी काहीतरी गंभीर परिस्थिती आहे हे कलम तीनशे साठ आहे राज्यघटनेचं कलम तीनशे साठ सुदैवानी ते वापरायची वेळ आजपर्यंत आलेली नाही आणि न ना येऊसुद्धा वेळी आपण तिच्या खूप जवळ होतो ते जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव आहे जुलै एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एक वेळ अशी होती की पुढच्या एक तारखेला म्हणजे एक ऑगस्टला देशावरच्या परकी कर्जाचा हप्ता फेडायचा आहे तर तुम्ही त्या हप्त्याच्या रकमे एवढं परकी तर सोडाच समजा काही कारणाने मूळ मुद्दल फेडता येत नसेल तर अशा वेळची तरतूद असते की मग निदान तुम्ही व्याज तर द्या तर अख्ख्या भारत देशाच्या तिजोरीमध्ये साधं परकी चलनावरचं व्याज तरी एक तारखेला देता येईल परकी चलन आपल्याकडे नव्हतं केवळ एक लाख डॉलर होते त्या तारखेला आपल्या तिजोरीमध्ये तर त्याचा अर्थ आहे की एक ऑगस्टला जर कर्जाचा हप्ता बुडला तर भारत जगाच्या बाजारपेठेत आणि अर्थव्यवस्थेमध्ये एक दिवाळखोर देश म्हणून जाहीर होईल अशी वेळ होती पण पन, पंतप्रधान नरसिंहराव त्यांनी निवडलेले अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यावेळच्या नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर मॉन्टेक सिंग अल यांनी मिळून ह्या अडचणीच्या स्थितीतनं देशाच्या अर्थव्यवस्थेचं तारू बरोबर पुढे नेलं त्यामुळे कलम तीनशे साठ वापरून आर्थिक आणीबाणीची वेळ आली नाही उरतं आपल्या अभ्यासाकरता आवश्यक आहे कलम तीनशे छप्पन कलम तीनशे छप्पन म्हणजे राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळून पडणे आता हे ठरवण्याचे अधिकार कोणाकडे आहेत तर घटनेचं उत्तर आहे राज्यपालांकडे आणि मूळच्या राज्यघटनेमध्ये ते राज्यपालांना सर्वस्वी अधिकार होते राज्यपालांचं जे वैयक्तिक जर खात्री पटली की राज्यातील घटनात्मक यंत्रणा कोसळून पडलेली आहे तर ते शिफारस करू शकतात आणि त्यांच्या शिफारशीनुसार केंद्राचं मंत्रिमंडळ राष्ट्रपतींना शिफारस करतं आणि त्यानुसार राष्ट्रपती राज्यामध्ये लोकनियुक्त सरकार बरखास्त करून थेट राष्ट्रपतींचं शासन लागू करू शकता ही व्यवस्था हे कलम यायला बाबासाहेब आंबेडकरांचा विरोध होता घटना समितीच्या पटलावर सुद्धा वारंवार याची चर्चा झालेली आहे की याचा गैरवापर केला जाईल आणि उद्या केंद्रातलं राज्य कोणाचं तरी वेगळं राज्यातलं वेगळं ही सगळी कल्पना एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये करता येणं अवघड होतं पण ती दूरदृष्टी घटना समितीने दाखवलेली आहे आणि मग राज्यपाल आणि मग राज्यपाल पदाचा राजकीय वापर चालू शकेल का तर आंबेडकरांचा तर कलम तीनशे छप्पनला विरोध होता आंबेडकरांचं म्हणणं होतं की एकदा लोकांनी निवडून दिलेलं जर सरकार राज्यांमध्ये बनलं तर ते बरखास्त करण्याचे अधिकार नाही पाहिजेत कोणालाच पण सर्वानुमते आलं तर त्याविषयी बोलताना घटना समितीच्या पटलावर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की कलम तीनशे छप्पन हा मृत शब्द राहावा डेड लेटर की जहे जा... ले जे तीनशे छप्पनचा कधीही वापर करायची वेळ येऊ नये ते नुसतं कागदावर राहिलं पाहिजे आंबेडकरांनी वापरले शब्द आहे आर्टिकल थ्री फिफ्टी सिक्स मस्ट रिमेन अ डेड लेटर डेड लेटर तसंच र राहिलं पाहिजे पण आपल्याला माहिती आहे की ते तसं राहिलं नाही अनेक ठिकाणी त्याचा गैरवापर झाला त्यातलं एक उदाहरण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये कर्नाटकमध्ये जनता पक्षाचं सरकार होतं आणि मुख्यमंत्री होते एस आर बोम्मई त्यांच्या जनता पक्षातल्या एकोणीस सदस्यांनी राज्यपालांना एक सहीचं पत्र दिलं की आम्ही इथनं बाहेर पडतो आणि आमचा आता ह्या सरकारपाशी पाठिंबा नाही त्यावर डायरेक्ट राज्यपालांनी कळवलं केंद्रात राष्ट्रपतींना की एस बोंबई सरकारचं बहुमत गेलेलं आहे म्हणून बरखास्त आणि राष्ट्रपती राजवट लागू करा आणि त्यानुसार राष्ट्रपती राजवट लागू झाली त्यावर एस आर बोंबई सुप्रीम कोर्टात गेले मुद्दा काळजीपूर्वक आहे का आता राज्यघटनेनुसार राष्ट्रपतींच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येत नाही इतकंच काय राज्यघटनेनी जे मंत्रिमंडळाला अधिकार दिलेत त्या अधिकारानुसार जर मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना एखादी शिफारस केली तर तिला पण न्यायव्यवस्थेमध्ये आव्हान देता येत नाही पण एस आर प्रकरणातलं अपील म्हणजे आहे येतो सर्वोच्च न्यायालयाने दाखल करून घेतला आणि भूमिका ही घेतली की राष्ट्रपतींच्या निर्णयाला आव्हान नाही देत आहेत किंवा केंद्राच्या मंत्रिमंडळांनी राष्ट्रपतींना शिफारस केली की के आता राष्ट्रपती राजवट लागू करा कारण केंद्रातलं सरकार वेगळं होतं त्या निकालाला आव्हान नाही देत आहेत ठीक आहे पण ज्या माहितीच्या आधारावर हे निकाल घेतले त्या माहितीला आव्हान देता येतं सूक्ष्मय आपल्या बुद्धीमध्ये नीट शिरणं आवश्यक आहे बोंबई सरकारमधल्या एकोणीस आमदारांनी राज्यपालांना आपल्या सहीचं पत्र दिलं की आम्ही आता बोंबई सरकारमध्ये नाही पाठिंबा काढून घेतो आहे झालं राज्यपालांनी डायरेक्ट ठरवलं की आता मुंबई सरकारकडे बहुमत नाही जाता जाता लक्षात ठेवा की खरं म्हणजे मी जिथे म्हणतोय तुमचा मूळचा अभ्यास एव्हानं नीट अपेक्षित धरतो आहे मला वाटतं की तुमच्या लक्षात यायला पाहिजेल की राज्यपालांना जर म्हणायचं होतं की बोंबई सरकारने बहुमत गमावलं आहे म्हणजेच सभागृहाचा विश्वास आता बोंबई सरकारवर नाही तर राज्यपालांनी बोंबई सरकारला आधी मुदत देऊन विश्वासदर्शक प्रस्ताव तुमचा सिद्ध करून घ्या असं सांगायला होतं त्याऐवजी डायरेक्ट त्यांनी केंद्रामध्ये शिफारस केली केंद्राच्या मंत्रिमंडळी बैठक घेऊन राष्ट्रपतींना राष्ट्रपतींनी राष्ट्रपती राजवटे लागू केली सर्वोच्च न्यायालयाने विचारात घेतली ही माहिती कारण त्या माहितीमध्ये एकोणीस आमदारांपैकी सात आमदारांनी दुसऱ्या दिवशी बोंब मारली की आम्ही नाही आम्ही आहोत अजून आमचा आम्ही बोंबई सर आमची काहीतरी दिशाभूल करून सह्या घेण्यात आल्या आणि सहीचा कागद वेगळा होता आणि नंतर तो एकीकडचा कागद जोडून दुसरीकडे जोडण्यात आला मग हे पण राज्यपालांनी विचारात घेणं आवश्यक होतं याचा पुढे निकाल आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये आणि हिनी एक घटनात्मक कार्यपद्धतीचा कलम तीनशे छप्पनचा वापर करायचा झाला तर तिच्या काही गाईडलाईन्स आखून दिल्यात तेव्हा ही बोंबई विरुद्ध युनि रा भारत सरकार युनियन ऑफ इंडिया सुप्रीम कोर्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव असं लिहितात त्या केसचं वर्णन एस आर बोम्बई विरुद्ध युनियन ऑफ इंडिया भारत सरकार सुप्रीम कोर्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव आणि बोलताना त्याचा उल्लेख बोम्बई केस असाच येतो सरळ बोलताना ह्याचा उल्लेख बोम्बई केस हिच्यामध्ये काही गाईडलाईन्स आखून दिल्या एक पहिली गाईडलाईन होती की राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय ज्या माहितीच्या आधारे घेतला आहे ती माहिती ने पुनर्विलोकनाखाली घेता येईल ज्युडिशियल रिव्ह्यू म्हणून मी आधीचा तो मूळचा मुद्दा सांगायला वेळ घेतला होता तर ती माहिती ज्युडिशियल रिव्ह्यू खाली घेता येईल एक दुसरं सर्वोच्च न्यायालयाने जर ठरवलं की ज्या माहितीच्या आधारे हा निर्णय घेतला तो अवैध आहे हां तर राष्ट्रपती राजवट मागे घेऊन मूळचं सरकार पुनर्स्थापित झालं पाहिजे अशी वेळ पुढे एकेवेळी केंद्रामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार होतं पंतप्रधान वाजपेयी होते बी जे पीचे बिहारमध्ये लालू प्रसाद यादव राष्ट्रीय जनता दलाचे मुख्यमंत्री होते आणि बिहारचे राज्यपाल मूळचे संघ स्वयंसेवक मूळचे संघाचे प्रचारक पुढे राजकारणातले जनसंघाच्या दिवसापासून आणि नंतर भारतीय जनता पक्षाचा एक वरिष्ठ नेता असलेले जगदीश प्रसाद माथुर राज्यपाल होते राज्यपालांनी केंद्राला देऊन टाकला अहवाल की बिहारमधली घटनात्मक यंत्रणा कोलमडून पडलेली आहे आणि त्याच्यानुसार लालू प्रसाद यांचं ब बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली अर्थात तुमचा हा अभ्यास मी गृहीत धरतो आहे की राष्ट्रपती राजवट लागू केल्यापासून जास्तीत जास्त दोन महिन्याच्या आत केंद्रीय विधिमंडळ म्हणजे लोकसभा राज्यसभेने मान्यता द्यावी लागते आता राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडे लोकसभेत बहुमत होतं पण राज्यसभेत नव्हतं आणि राष्ट्रपतींनीसुद्धा एक प्रकारची नाराजी त्यावर बोलून दाखवली पुढे केस झाली आणि पुढे केंद्र सरकारनी तो प्रेस्टिज इश्यू न करता लालू प्रसाद यांच्या सरकारची पुनःस्थापना केली हे बोंबई केसमध्ये सांगण्यात आलं होतं चौऱ्याण्णव साली तर सरकारची पुनःस्थापना पाहिजे तिसरं सूत्र सांगून माझं झालं आहे पण नीट नोंदवून घेताना लक्षात ठेवा सरकारनी बहुमत गमावलं आहे किंवा नाही याचा परस्पर निर्णय राज्यपालांनी नाही घ्यायचा आहे बहुमत आहे का नाही आणि अल्पमतात सरकार गेलं की नाही हे विधिमंडळाच्या पटलावर ठरलं पाहिजेल अशी गाईडलाईन आखून दिली सुप्रीम कोर्टाने परस्पर राष्ट्रप परस्पर राज्यपालांना पर, 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 परस पर ठरवायला अधिकार नाही आहेत आणि ज्या अनेक गाईडलाईन्स आहेत त्यातली एक नितांत महत्त्वाची गाईडलाईन आहे की एखादं राज्य सरकार त्याचं कृत्य जर धर्मनिरपेक्षतेला बाधा आणत असेल सेक्युलर तत्त्व राज्यघटनेचं की राज्य सरकारला अधिकार आहेत विधी कार्यकारी मंडळाला म्हणून ते करत आहे पण ते जे करत आहे त्यांनी धर्मनिरपेक्षतेला तर सरकार बरखास्त करण्याचे अधिकार आहेत असा सहावा त्याच्याशी संबंधित राज्यपालांचे अधिकार असा सातवा मुद्दा त्यातला सातवा राज्यपालांचे अधिकार या बाबतीमधला अभ्यासाला एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात आणून मी आणून देऊन मी पुढच्या मुद्द्याकडे जाईन तो म्हणजे राज्यपालपद नको किंवा ते राज्यपालपद राजकारणासाठी वापरलं जातं तर तिच्यामध्ये काही आवश्यक ते बदल करा असा मुद्दा देशामध्ये गेली वीस तीस वर्षं चालू आहे चर्चेमध्ये एक त्या पदाबद्दलच्या आदरानेच म्हटलंच पाहिजे की काही राज्यपालांनी तरी राज्यपाल पदाला न शोभेशी केली आहे वर्तणूक ते एखाद्या पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखा आणि ह्याच्यात कोणा एका विशिष्ट पक्षाचा दोष आहे आणि दुसरे कोणी धुतल्या तांदळासारखे तसं नाही आहेत केंद्रामध्ये ज्याला जशी जेव्हा सरकार बनले संधी मिळाली तेव्हा त्यांनी तशी अशी सगळ्या प्रकारची उदाहरणं आहेत पण त्यांनी राज्यपाल म्हणजे राज्याच्या सरकारी यंत्रणेचा सर्वोच्च प्रमुख शासनप्रमुख हेड ऑफ स्टेट राज्य राज्यसंस्थेचे प्रमुख राज्यपाल सर्व पक्षांच्या वर असायला पाहिजे राज्यपाल निष्पक्षपाती असायला पाहिजे राज्यपालाच्या त्या पदावरच्या व्यक्तीच्या निपक्षपातीपणाबद्दल भरोसा असायला पाहिजे म्हणून पूर्वी नेमण्यात आला होता सरकारी आयोग ऐंशीच्या दशकात एकोणीसशे ऐंशीच्या दशकात त्या सरकारी या आयोगाने वेगवेगळ्या शिफारसी केल्या त्यानंतर मी जे अटल बिहारी वाजपेयींचं सरकार सांगितलं राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं त्यांनी नेमला होता त्या आयोगाला सी आर सी कॉन्स्टिट्युशनल रिफॉर्म कमिशन असं नाव आहे तो अधिक ओळखला जातो व्यंकटचलैया आयोग या नावाने कारण अकरा सदस्यांचा तो आयोग होता आणि अध्यक्ष होते निवृत्त मुख्य न्यायाधीश देशाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश जस्टिस व्यंकटचलय्या यांच्या अध्यक्षतेखाली होता आणि शिवाय मध्ये असे आणखीन दोन तीन आहेत वेगवेगळे आता इथला मूळ मुद्दा हा आहे की यांनी वेळोवेळी सरकारी आयोगासकट एक कल्पना मांडलेली आहे ती म्हणजे राज्यपालांची नेमणूक त्या राज्य सरकारच्या मान्यतेनी करावी नुसती केंद्राने करू नये पण अर्थातच त्याला आजपर्यंत मान्यता आलेली नाही आहे ही विशेषत ही मागणी बंगालमध्ये जेव्हा सी पी एमचं राज्य होतं आणि त्यावेळी केंद्रामध्ये सी पी एम वगळता वेगवेगळ्या पक्षांची सरकार आली त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षांनी ही सातत्याने केली होती मागणी राज्य सरकारच्या मान्यतेनी पण तसं प्रत्यक्षात झालेलं नाही आणि घटनात्मक यंत्रणेचं कामकाज पाहताना एक हा दुःखद मुद्दा उरतो की राज्यपाल पदाचा अनेक ठिकाणी राजकीय वापर झालेला आहे मुद्दा क्रमांक आठ आपल्या अभ्यासात आणि तासात वर्गावर तर माझा सविस्तर बोलून झाला आहे पण आज एकत्र ती यादी करताना मला वाटलं की सांगितलं पाहिजे ते म्हणजे सर्वात सुप्रसिद्ध आणि कर्तबगार ज्यांनी निवडणूक आयोगाचं कामकाज आमूलाग्र बदलून टाकलं असे टी एन शेषन गेले टी एन शेशन यांचा मृत्यू पण त्यामुळे निवडणूक आयोग त्या आयोगाचे अधिकार आणि कर्तव्य प्रकाशात येतात तर ते आहे कलम तीनशे चोवीस राज्यघटनेच्या कलम तीनशे चोवीसनुसार निवडणूक आयोगाचे अधिकार आणि कर्तव्य येतात शेशन यांनी ते कलम तीनशे चोपन्न चोवीस चोवीस मी चोपन्न म्हणलो का मगाशी चोवीसच म्हणले ना हां कलम तीनशे चोवीस त्यानंतर असलेला लोकप्रतिनिधित्वाचा कायदा ते दोन आहेत एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे एकावन्न एकोणीसशे पन्नासचा आणखी एकदा उल्लेख येणार आहे सगळी देशभरची निवडणूक चालवली जाते लोकप्रतिनिधित्वाचा कायदा एकोणीसशे एकावन्ननुसार रिप्रेझेंटेशन ऑफ ॲक्ट रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट एकोणीसशे एक्कावन्न आणि त्या कायद्यानुसार वेगवेगळे नियम आहेत आणि त्या नियमांच्यानुसार चा चालते तर सेशन यांनी काही केलं असेल तर हातात राज्यघटना आणि कायद्याचा चाबूक अडवला त्यांनी वेगळं नव्यानी कारण ते अधिकार नाहीत पण निवडणूक आयुक्त मुख्य निवडणूक आयुक्त हे संवैधानिक पद आहे कॉन्स्टिट्युशनल एकदा नेमलं की सहा वर्ष काढता येत नाही आणि सहा वर्षाची मुदत संपायच्या आत जर मुख्य निवडणूक आयुक्तांना बदलायचं असेल तर राष्ट्रपतींना पदावरनं काढण्याची जी कार्यपद्धती म्हणजे महाअभियोगाची कार्यपद्धती पण तिला नावे काढणे काढून टाकणे इंग्लिश शब्द रिमूव्हल रिमूव्हल इम्पिचमेंट नाही रिमूव्हल एवढी एकच आहे आणि तीसुद्धा गंभीर आहे कारण प्रथम असलेले दोषारोपांची समिती नेमायची तिच्यासमोर आता मुख्य निवडणूक आयुक्तांनी आपलं म्हणणं मांडायचं त्या सगळ्या छानबीन शा कायद्या का का कायद्या आणि कलमांची आणि कागदपत्रांची करून झाल्यावर जर त्या समितीने दिलं अहवाल दिला की गुन्हा सिद्ध आहे तर न, संसद बसते सर्वोच्च न्यायालय म्हणून त्या संसदेसमोर त्यांना आरोपी म्हणून बोलवलं जातं कामकाज होतं आणि मग दोन तृतीयांश बहुमतानी ठराव संमत झाला तर काढून टाकतात इतकी सगळी गुंतागुंतीची आहे हीच पद्धत सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पण लागू आहे तेव्हा शेशन यांची चंद्रशेखर सरकारनी मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक केली बारा डिसेंबर एकोणीसशे नव्वदला आणि आता जेव्हा शेशन साहेबांच्या लक्षात आलं की आपण अशा पदावर होत की सहा वर्ष हात नाही लावत अशा वेळी जो त्यांनी राज्यघटनात्मक चाबूक बाहेर काढला आहे पुढच्या सगळ्या काळावर त्याचा प्रभाव आहे वोट म्हणून थोडक्यात नेमकं त्यांनी काय काय केलं सांगायचं झालं तर वोटर्स आय डी कार्ड ओळखपत्र कायद्याच्या घटनेच्या चौकटीत प्रथम त्यांनी आणून रूढ करायचा प्रयत्न केला आता ज्याचा राजकीय पक्षांना धसका वाटतो अशी निवडणूक आचारसंहिता मॉडेल कोड ऑफ कंडक्ट त्यांनी त्यांनी नव्याने नाही लागू केलं ते होतं पण त्याची अंमलबजावणी त्यांनी कठोरपणाने केली आणि एकदा का निवडणुकांचं जी अधिसूचना हा नोटिफिकेशन आलं की सत्तेतल्या सरकारनी आता कुठल्याही नव्या योजना सुरू करता कामा नयेत उद्घाटन समारोप करता कामा नयेत सार्वजनिक व्यासपीठांवर असता कामा नये असा सर्व चाबूक त्यांनी या मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्टचा काढला कायद्यामध्ये निवडणूक खर्चाचं काही तरतुदी होत्या पण तिकडे निवडणूक आयोग आधी कधीही ज्या कठोरपणे लक्ष देत नव्हतं तसं सेशन यांनी देणं चालू केलं त्या कायद्याचं कलम आहे सत्याहत्तर लोकप्रतिनिधित्वाचा कायदा कलम सत्याहत्तर हिच्यामध्ये एक निवडणूक खर्चाची मर्यादा घातली शेशन यांनी लोकसभेकडे पाठपुरावा करून ती मर्यादा वाढवून घेतली की प्रामाणिकपणे तुम्ही ती तीन निवडणूक लोकसभा किंवा विधानसभेची असेल तर संबंधित उमेदवाराला तुम्ही पुरेसा खर्च करायची संधी तरी द्यावं नाही तर तो ब्लॅक मनी आणखीन खर्च करणारच आहे म्हणजे शेशन यांच्या निर्णयांनी आणि अंमलबजावणीनी प्रयत्न केला असं सांगतो यशस्वी झाल्याचं म्हणता येत नाही बरं का दुर्दैवानी पण कठोर प्रयत्न केला निवडणूक प्रक्रियेमधला काळा पैसा याला पायबंद घालण्याचा त्यातलं एक पाऊल म्हणजे हे खर्चावर मर्यादा घालणे दुसरं पाऊल म्हणजे कलम सत्याहत्तरमध्ये इंदिरा गांधींनी बदल घडवून आणून एक व्यवस्था केली होती तर लोकप्रतिनिधित्वाचा कायदा कलम सत्याहत्तर म्हणतं की हीही निवडणूक खर्चाची मर्यादा हां तथापि पक्ष अथवा उमेदवाराच्या मित्रांनी केलेला खर्च निवडणूक खर्चाच्या मर्यादेत धरला जाणार नाही म्हणजे गेलं सगळंच मुसळ केला आणि तिथपासून अर्थातच मग सगळ्या उमेदवारांनी वारेमाप पाण्यासारखा पैसा खर्च होतोय मर्यादा पंधरा लाख असेल तर हे खर्च दाखवणार चौदा लाख पंच्याण्णव हजार उरलेले कोट्यवधी रुपये अक्षरशः कोट्यवधी आहेत मग ते म्हणणार आम्ही नाही केले मित्रांनी केले पक्षांनी केले शेशन यांनी कायद्याचा चाबूक काढला आणि सांगितलं की मित्रांनी किंवा पक्षांनी केलेला असला तरी हिशोब सादर करायचा की निवडणूक आयोगाला हिशोब सादर करायचा आम्हाला जर नंतर बेहिशोबी दिसून आली तर निवडणुकीच्या कायद्यानुसार निवडणूक प्रक्रियेतून सहा वर्षांसाठी डी बार म्हणजे प निवडणूकच आहेत अशी शिक्षा सुनावण्याचे अधिकार हे त्यांनी मॉडेल कोड ऑफ कॉन्डक्ट त्यांनी उमेदवारांना आपली संपत्ती जाहीर करायला भाग पाडलं उमेदवारी अर्ज भरताना तुझी उत्पन्नाची साधनं आणि असलेली एकूण संपत्ती आणि ती समाजासमोर जाहीरपणे सांगितली जाईल तर आता निदान मतदारांनी निर्णय घ्यावा की त्याच्याकडची संपत्ती एवढी आणि उत्पन्नाची साधनं एवढी याच्यानुसार घ्यावा हे सांगितलं निवडणुकीसाठी अर्ज भरताना जर उमेदवाराच्या नावावर कुठला गुन्हा लागू असेल तर तो सांगितला पाहिजे असं पण त्यांनी मांडलं तुमचं अगदी इकडे जर लक्ष असेल तर आता जेव्हा राज्यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि आता विरोधी पक्षनेता असलेले देवेंद्र फडणवीस यांना एक नोटीस बजावण्यात आलेली समन्स ती म्हणजे तुम्ही निवडणूक लढवताना जे भरून दिलं त्याच्यात तुमच्या नावावर दोन गुन्हे होते त्याचा उल्लेख नाही केलेला आता कायद्याने व्हायचं ते होईल पण ते गुन्हे असले तर उल्लेख पाहिजेल असा करंट प्रचलित जी घडामोडी त्याच्या संदर्भातला येतो शेशन यांनी निपक्षपातीपणाने मतदारसंघांमध्ये निवडणूक निरीक्षक ते आधीपासून जात होते पण त्यांचंही कामगिरी कठोरपणाने होत नव्हती ती शेषन यांनी घडवून आणली आणि प्रचार रात्री दहाला थांबला पाहिजे वस्तुस्थिती होती की ते कागदावर होतं आणि पाळलं नाही त्याचं ते शेशन यांनी कठोर अंमलबजावणी केली आणि त्यांनी एक नॉव्हेल योजना केली ती म्हणजे सगळ्या निवडणुकींच्या सभांचं आणि तिच्यामध्ये वक्ताय काय बोलतायत याचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करायचं त्याचा राजकीय पक्ष आणि नेत्यांच्यावर धाक राहणं चालू झालं त्या शेशन यांचा नुकताच मृत्यू झाला आता मुद्दा क्रमांक नऊ दहा त्यानंतर मी लिहिलाय मुद्दा क्रमांक पंधरावर चौदा सुद्धा येईल आणि तरी ह्या सगळ्याचा मध्यवर्ती मुद्दा आहे तो मुद्दा क्रमांक अकरा तर मी आधी मुद्दे सांगतो तुमच्या नोट्समध्ये ते टिपा मग मी त्याच्या सगळ्यावर जे एकत्रितपणे बोलायचं आहे ते बोलणार आहे त्या मुद्दा क्रमांकानं अभ्यासाला महत्त्वाचं आहे ते म्हणजे तलाक घटनाबाह्य ठरवणारं हा कायदा आता मंजूर झाला तोंडी तलाक मुस्लिम नवऱ्यानी मुस्लिम पत्नीला नुसतं तोंडी एकदा तलाक 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 असे तीन शब्द बोलले की त्यांचा संसार संपला आणि निदान दुर्दैवाने त्या मुस्लिम स्त्रीला कायद्यानुसार काही हक्क नाहीत असे समजुती होत्या तर तलाकचा कायदा आला पुढचा प्रस्तावित कायदा आहे केंद्रामध्ये जनसंख्या नियंत्रण कायदा जनसंख्या नियंत्रण कायदा जो प्रस्तावित आहे त्याच्यावरनं देशामध्ये चर्चा तर होणार आहेत त्या घमासान होणार आहेत आणि झाला तर कदाचित गदारोळ किंवा होईल किंवा काही शक्ती तो घडवून आणायचा प्रयत्न करतील असा मी माझा अंदाज सांगतो याचं कारण त्या जनसंख्या नियंत्रण कायद्यामध्ये प्रस्तावित जनसंख्या नियंत्रण कायद्यामध्ये धर्मनिरपेक्षपणे तुमचा धर्म कोणताही असू द्यात आणि तो धर्म कुटुंब नियोजनाबाबत काही सांगतो का नाही सांगतो काही असू द्यात तुम्ही भारतीय नागरिक आहात तर तुम्हाला हम दो हमारे दो पाळावं लागेल हे सूत्र येऊ घातलं आहे दुर्दैवाची गोष्ट म्हणजे मुस्लिम समाजातले काही सगळे नाहीत पण काही घटक विशेषतः जास्त धर्मांध घटक हे सांगतात की आम्ही कुठलाच कायदा पाळणार नाही मानणार नाही आम्ही ही राज्यघटनासुद्धा मानत नाही इस्लामचा कायदा आहे शर्या आम्ही फक्त तो मानतो त्या शर्यामध्ये कुटुंब नियोजन सांगितलेलं नाही त्यामुळे आम्ही कुटुंब नियोजन पाळणार नाही पण त्यामुळे देशामध्ये जातीय तणावसुद्धा निर्माण होत आहेत कारण मोठ्या प्रमाणात हिंदू समाज हम दो हमारे दोचं सूत्र मान्य करून हिंदू समाजाचा लोकसंख्या वाढीचा वेग एक प्रकारे कमी कमी होत जातो याउलट मुस्लिम समाज एकीकडे बहुपत्नीत्वाची प्रथा की त्या शरियामध्ये मुस्लिम पुरुषाला चार लग्न करायला परवानगी म्हणजे चार लग्न कर असं सांगितलेलं नाही आहे बरं का पण करा त्याचे ऐतिहासिक संदर्भ वेगळेत पण आहे तर ही मौलवींची लॉबी सांगते की आम्ही बाकी काय ऐकणार नाही आहे मुस्लिम पुरुषाला करायचे असले तर चार लग्न शिवाय कुटुंब नियोजनाला परवानगी नाही म्हणजे कुठे कायद्यात आमच्या शर्या म्हटलेलं नाही तर आम्ही ते पाळणार नाही तर दिसून आलेलं आहे दिसून दोन हजार एकची जनगणना दोन हजार अकराची जनगणना ती म्हणजे देशाच्या सरासरी लोकसंख्या वाढीपेक्षा मुस्लिम लोकसंख्या जास्ती वेगाने वाढते आहे अशावेळी हा जर जनसंख्या नियंत्रण काय कानून कायदा आला जो येण्याची चर्चा चालू आहे तर देशातल्या जातीय तणावां आला तरी भर पडू शकते नाही आला तरी भर पडू शकते मला वाटतं मी माझं तमत मत इथे स्पष्टपणे सांगतोच आहे की खरी धर्मनिरपेक्षता सेक्युलर की तिथे जातपात धर्मपंथ काही न पाहता लोकसंख्येचा स्फोट हा देशाला आणि जगालासुद्धा घातक आहे तेव्हा सर्वांनीच मान्य केलं पाहिजे हमदो हमारे दो आणि मत ते कुटुंब कुटुंब कल्याणकडे वाटचाल झाली पाहिजे नुसतं नियोजन कुटुंबाचं नाही तर ती कुटुंब कल्याणकडे असा योग घातलेला जनसंख्या नियंत्रण कायदा मुद्दा क्रमांक अकरावर मी उल्लेख करतो आहे आणि मग आपण त्याला वेळ देणार होतो आजचा तो मुद्दा क्रमांक अकरावरचा उल्लेख आहे मूळचा हे जे पाच सहा मुद्दे मी एकत्र सांगतो आहे घटना घटनेकरताचे त्याचा मूळचा गाभ्याचा मुद्दा आहे समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड हे राज्य घटनेचं कलम चव्वेचाळीस येतं त्याच्या मुळाशी समान नागरी कायद्याचा मुद्दा येतो मी मुद्दा क्रमांक बारावर उल्लेख करून ठेवतोय एक नागरिकत्व विधेयक सिटिझनशिप बिल हे आधीच्या म्हणजे सोळाव्या लोकसभेसमोरसुद्धा आलं होतं पण ते मंजूर झालं नाही त्यामुळे ते लॅप्स झालं गळून गेलं आता ते पुन्हा मानलं जाते नागरिकत्व विधेयक नागरिकत्व विधेयकाच्या तरतुदीनुसार भारताचे शेजारी म्हणजे भारतीय उपखंडातले अन्य देश हां या देशातले मुस्लिम सोडता अल्पसंख्याक यांना भारताचं निसर्गत नागरिकत्व मिळू शकेल ही आहे तरतुद मायनॉरिटी त्या देशां अफगाणिस्तान पाकिस्तान बांगलादेश आणि मग हा मुद्दा म्यानमारचा यायचा झाला तर प्रस्तावित कायद्यात आहे मुस्लिम सोडताची म्हणजे ख्रिश्चन येऊ शकतील शीख येऊ शकतील बौद्धसुद्धा येऊ शकतील यांना भारतामध्ये नागरिकत्व मिळेल असा नागरिकत्वाचा कायदा विधेयक हे मुद्दा नंबर बारावर येतं आहे आणि माझ्या नोट्समध्ये मी नंबर पंधरावर पण संदर्भ आत्ताच आहे घालताना आकडा पंधरा घाला ते म्हणजे मग एन आर सी नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्स हे आसाम सरकारने उचललेलं पाऊल आणि येऊ घातलेलं नागरिकत्व विधेयक याच्या काही तरतुदी ज्या करता आसाम म्हणतं आहे की आम्ही एन आर सी करणार आणि नुसतं नाही तर आता केंद्र सरकार पण म्हणत आहे की एन आर सीची तरतूद देशभर करणार कारण देशामध्ये दे त्या घुसून बसलेले बांगलादेशी घुसखोर बहुधा दोन ते अडीच कोटी आहेत कोणाला खात्री कशाची नाहीच नेमके किती आहेत म्हणून हा मुद्दा क्रमांक पंधरावर तरी माझ्या यादीतला मुद्दा चौदाही आत्ता आधी सांगतो मग आपण समान नागरिक कायदा कारण या सगळ्याच्या मुळाशी हा समान नागरिक कायदा मुद्दा येतो तो, तो म्हणजे उत्तर प्रदेशने नंबर चौदावर ह्या फक्त तेरा उरेल तो आपण नंतर पाहूयात मग नंबर चौदावर मी नोंदवलं आहे उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारनी त्यांच्या विधानसभेत एक विधेयक आणू घातलं आहे पण त्याच्यावरनं देशभर चर्चा होणार आहेत आणि त्याची घटनात्मक वैधता किंवा अवैधता यावर होणार म्हणून मी इथे मांडला आहे तो म्हणजे धर्मांतरबंदीचा कायदा आणू घातला आहे अँटी कन्व्हर्जन बिल हे मुख्यतः मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म धर्म प्रसार करतात दुसऱ्याला तू आमच्या धर्मात ये सबब तुझा धर्म तरी वाईट आहे किंवा इत्यादी जे काय सांगायचं असेल तर वेळोवेळी कदाचित प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रलोभनं असतील की मुस्लिम झाला असतं दुबईला जॉब मिळेल ख्रिश्चन झालं असतं तुला अमुक मदत मिळेल टाईपची किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष धाकधपटच्या असेल कदाचित पाकिस्तानच्या टीममधला मूळ ख्रिश्चन होता असा एक उत्तम खेळाडू युसुफ योहाना आहे तो ख्रिश्चन होता धर्माने पण पाकिस्तानच्या टीमकडनं खेळताना त्याच्यावर सतत प्रचंड प्रेशर होतं सगळ्यात जा जास्ती आणणारा इंझमाम तो आता मौलवी झाला आहे इन्झमाम इंजमाम पाकिस्तानचा कॅप्टन होता आणि त्याचा युसुफ योहनावर प्रेशर होतं तर प्रेशर हे होतं की मुसलमान झाला नाहीस तर टीममध्ये तू निवडला जाणार नाहीस असं पाहू पाकिस्तान क्रिकेटिंग बोर्डाची जी क सिलेक्शन कमिटी तिचा पण युसुफ योनावर प्रेशर होता शेवटी आपलं क्रिकेट चालावं म्हणून त्यांनी इस्लाम स्वीकारला म्हणजे त्यांनी काय बो इस्लामचा नीट अभ्यास केला आणि त्याला पटलं की ईश्वराकडे जाण्याचा माझा मार्ग मोहम्मद पैगंबराच्या द्वारा जातो म्हणून त्यांनी इस्लाम स्वीकारला असं अजिबात झालेलं नाही अशी उदाहरणं ख्रिश्चॅनिटीत पण दाखवता येतात म्हणजे प्रलोभनं किंवा धाकधपटच्या अँटी कन्व्हर्जन बिल हे पक्ष धर्मांतरबंदी विधेयक याविषयी येतं आहे पण त्यावर अर्थातच भारतात मुस्लिम किंवा ख्रिश्चन यांच्या घटकांमधनं आत्ता आवाज उठणं चालू झालं आहे की ही मुद्दाम योगी आदित्यनाथ यांचं सरकार जे स्वतः भगव्या वेशातलं आहे हे मुद्दाम अल्पसंख्याकांच्या विरुद्धचं पाऊल म्हणून आणि अर्थात त्याच्यावर देशामध्ये चरवित चरवण होणार मूळ मुद्दा येतो जो मी नंबर अकरावर नोंदवला राज्यघटनेचं कलम चव्वेचाळीस राज्यघटनेच्या अध्याय चारमध्ये येतं अध्याय चार म्हणजे अध्या राज्य शासनाची दिशादर्शक सूत्रे तर घटना समितीमध्ये मूळ चर्चा झाली तेव्हा स्वतः बाबासाहेब आंबेडकरांसकट स्वतः नेहरू सरदार पटेल बाबू राजेंद्र प्रसाद आणि बहुसंख्यक बी एन राव म्हणून घटना तज्ज्ञ होते जणांना देशामध्ये समान नागरी कायदा आलेला हवा होता म्हणजेच सर्वांना जात पात धर्मपंथ निरपेक्षपणे एक कायदा लागू तुम्ही जर भारतीय आहात या भारताच्या राज्यघटनेचं तुम्हाला संरक्षण हवं असेल तर तुमची जात काय किंवा तुमचा धर्म काय आणि तो धर्म काय कायदा सांगतो वगैरेचा काही संबंध नाही हा अमुक एक कायदा हा तुम्हाला लागू होणार याचं नाव आहे समान नागरी कायदा आता कायद्याचे मूळ प्रकार दोन एक नागरी आणि दुसरा आहे फौजदारी कायदा फौजदारी कायदा अठराशे साठच्या आधी भारतातल्या हिंदू समाजाला अकराव्या शतकामध्ये विज्ञानेश्वर नावाच्या विचारवंतांनी मिताक्षर नावाचं एक भाष्य लिहिलं मिताक्षर अकराव्या शतकातला हा विज्ञानेश्वर आत्ताच्या विदर्भातला राहणारा होता विदर्भा अकोला अकोला नगरीच्या परिसरात मिताक्षर ही टीका उर्फ भाष्य संस्कृतमध्ये आहे आणि ते इसवी पूर्व सहाव्या शतकातल्या याज्ञवल्क स्मृतीवरचं भाष्य आहे अठराशे साठच्या आधी राज्य कोणतंही असो सत्ता कोणाच्याही सुलतान किंवा हिंदू असो मुस्लिम असो राजा त्याच्या कोणाच्या ताब्यात असो देशातल्या हिंदू समाजाला तो मिताक्षरा कायदा लागू होता मिताक्षरा खालचा ज्या सगळ्या धार्मिक तरतुदीत कायद्यातल्या त्या लागू होत्या आणि भारतातल्या मुस्लिम समाजाला सगळ्या शरियामधल्या तरतुदी लागू होत्या देशावर जसं इंग्रजांचं राज्य आलं आणि ते स्थिर होत गेलं तसं इंग्रजांनी समिती नेमली तो मेकॉले आहे मेकॉलेचीच समिती की आता संपूर्ण भारत देशाला लागू असा कायदा मुळचा भारताचा अभ्यास कर मुस्लिम आणि हिंदू आणि त्याचा मेळ घाल ब्रिटिश कायद्याशी जो रोमन लॉवर आधारित होता असा करूनचा कायदा सांग तर मेकॉलेचं ड्राफ्टिंग आहे स्वतः इंडियन पिनल कोड भारतीय दंड संहिता हा फौजदारी कायदा आहे ती लागू झाली अठराशे साठमध्ये म्हणजेच भारतातल्या मुस्लिम समाजाने अठराशे साठमध्येच समान फौजदारी कायदा स्वीकारला की त्याविरुद्ध कधी आंदोलनही झालेलं नाही तर लक्षात घ्या शरियामध्ये फौजदारी स्वरूपाच्या गुन्ह्यांना अत्यंत कठोर शिक्षा आहे चोरीला हात तोडायची शिक्षा आहे किंवा चापकानी फोडून काढण्याची शिक्षा आहे असे हात हाततोड या प्रकारच्या शिक्षा आहेत उलट ही भारतीय दंड संहिताखालचा फौजदारी कायदा तो भारतातल्या मुस्लिम समाजाने स्वीकारला की मग फौजदारी कायद्याच्या बाबतीत शरियापेक्षा भारतीय दंड संहिता स्वीकारल्याने काय भारतातला इस्लाम खत्रे मिळाला का उरतो तो दुसरा आहे समान नागरी तर नागरी म्हणजे मुख्यतः आता विवाह विवाहविषयक कायदा संपत्तीविषयक कायदा त्या संपत्तीचं हस्तांतरण ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी विषयक कायदा वारसा हक्क की आईवडिलांच्या नंतर संपत्ती ती मुलाकडे काय प्रमाणात मुलीकडे काय प्रमाणात मुलीचे स्त्रियांचे हक्क काय हे सगळे म्हणजे नागरी हक्क त्यावर शरीरामधल्या तरतुदी सगळ्या वेगळ्यात तेव्हा समान फौजदारी कायदा अठराशे साठपासून आलाच होता आणि तो भारतातल्या सर्व मुस्लिम आणि अन्य अल्पसंख्यांकांनी आनंदाने स्वीकारला होता पण जेव्हा आता चर्चा चालू झाली की नव्या भारतासाठी आता अशा प्रकारे समान नागरी कायदा पण असावा तेव्हा राज्यघटना समितीवर च्या अल्पसंख्याक प्रतिनिधींनी विशेषतः त्यातले मुस्लिम आणि तेही सगळे नाहीत पण काही मुस्लिम प्रतिनिधींनी चालू ठेवलं म्हणणं की हे आमच्या शरीराच्या विरुद्ध आहे आम्हाला मानणं नाही अशा वेळी घटना समितीने मग निकाल घेतला की सक्ती नाही करायची जर भारतीय मुस्लिम समाज फाळणीनंतरचा जर भारतीय मुस्लिम समाज म्हणत असेल की आम्ही ह्याला मान्य नाही मला वैयक्तिक विचाराल तर मी म्हणेन की त्यांना सांगायला होतं मग पाकिस्तानात जा तुम्हाला जर शरियाच पाळायचं आहे आणि म्हणजे इस्लामिक स्टेट तर पाकिस्तानाचा फाळणी त्या मुद्द्यावर झाली आहे आता देशासाठीचा आधुनिक विज्ञाननिष्ठ कायदा झाला पाहिजे आणि या देशात पण ही म्हणण्याची हिंमत ना तेव्हा आणि सुद्धा नाही आहे पण घटना समितीने हे ठरवलं की भारतीय मुस्लिम जोपर्यंत मनापासून समान नागरिक कायदा स्वीकारत नाहीत तोपर्यंत त्यांच्या इच्छेविरुद्ध तो लादायचा नाही पण म्हणून मुद्दा सोडून पण द्यायचा नाही म्हणून मूळ घटनाकारांनी कलम चव्वेचाळीसमध्ये अध्याय चार म्हणजे राज्य शासनाची दिशादर्शक सूत्रेमध्ये त्याचा उल्लेख केला म्हणजे मूळ घटना समितीने देशाच्या सरकारांवर जबाबदारी सोपवली की क्रमाक्रमाने तुम्ही लोकांना विश्वासात घेत सर्व समाज घटकांना पटवून देत की हे करण्याने काही इस्लाम तू तुझा तु धर्मपाळ धार्मिक स्वातंत्र्य आहेसुद्धा पण आता ह्या देशामध्ये राहायचं म्हणजे हा कायदा खरं म्हणजे लक्षात घ्या जगातल्या ज्या देशांमध्ये मुस्लिम अल्पसंख्याक आहेत त्या बहुतेक सगळ्या देशात ते त्या देशाचा कायदा पाळतात तो पाळण्यामुळे काय मग त्यांचा इस्लाम धोक्यात आला का पण हे ह्या देशामध्येच फक्त चालू आहे सत्तर वर्ष उलटली तरी चालू आहे पण कलम चव्वेचाळीसमध्ये उल्लेख करून ठेवला या बाबतीत सर्वात गाजलेली केस आहे शहाबानो प्रकरण इंदूरच्या ह्या पन्नास वर्षापेक्षा जास्ती काळ आपल्या पतीबरोबर ज्यांचा संसार झाला पती व्यवसायाने वकील होता ॲडव्होकेट मोहम्मद पण एक दिवशी त्या आजी पारत्या आजी झाल्या होत्या खाडकन तोंडाने तलाक 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 सांगितलं आणि संसार संपला शहाबानो बानो यांनी डिस्ट्रिक्ट कोर्टात केस दाखल केली क्रिमिनल प्रोसिजर कोडच्या कलम एकशे पंचवीस खाली क्रिमिनल प्रोसिजर कोड धर्मनिरपेक्षपणे सर्वांना लागू आहे तेव्हा तो मुस्लिमांनाही लागू आहे तिथं काय हा ॲडव्होकेट मोहम्मद मी मुस्लिम आहे आम्हाला शरिया आणि मी माझ्या पत्नीला तलाक देईन तुम्ही कोणमध्ये येणारे म्हणण्याचा संबंध नाही कलम एकशे पंचवीस आहे कुटुंब प्रमुखाची जबाबदारी आणि ती तो निभावत नसेल तर तो फौजदारी गुन्हा करतो आहे हे सी आर पी सीचं कलम एकशे पंचवीस आहे शाह बानो यांनी आपल्या पतीविरुद्ध ती केस दाखल केली इंदोर कोर्टाने निकाल दिला की बाजू शाह बानो यांची बरोबर आहे आणि त्यांनी काहीतरी महिन्याला ॲलिमनी लागू करून दिली पोटगी पोटगी हा शब्द आहे मराठी तर ॲडव्होकेट मोहम्मद यांनी भूमिका घेतली की शरियामध्ये ब डायव्होर्स घटस्फोटाच्या वेगळ्या तरतुदी आहेत आणि मी मुस्लिम पती आहे तर मला तोंडी तलाकचा पण अधिकार आहे म्हणून तो अपिलात गेला मध्य प्रदेशच्या हायकोर्टाकडे ते जबलपूरला आहे जबलपूर हायकोर्टाने सुद्धा निकाल शहाबानू यांच्या बाजूनी दिला आणि पोटगीची रक्कम वाढवली म्हणून त्यावर सुप्रीम कोर्टाकडे अपिलात गेला हा पती सुप्रीम कोर्टाच्या बेंचनी ज्याचे मुख्य होते त्यावेळचे मुख्य न्यायाधीश देशाचे जस्टिस वाय व्ही चंद्रचूड जस्टिस यशवंत चंद्रचूड हे स्वत यांनी शहाबानो प्रकरणामध्ये निकाल देताना शहाबानोंची बाजू बरोबर आहे म्हणजे सी आर पी सी एकशे पंचवीस हा मुस्लिम पतीलाही लागू आहे तोंडी तलाक अवैध आहे आणि तोंडी तलाक देणारा गुन्हेगार आहे त्याच्यावर कारवाई हे सगळा निकाल दिला पोटगीची रक्कम वाढवून दिली आणि तो देताना सरकारला सूचना दिली की समान नागरी कायद्याच्या दिशेने पावलं उचला त्यावेळी पंतप्रधान होते राजीव गांधी या निकालावरनं देशात जेव्हा गोंधळ विशेषतः मुस्लिम धर्मांध नेत्यांनी चालू केला त्यावेळेला पहिल्यांदा राजीव गांधींनी निकालाची बाजू घेतली आणि त्यांचे एक विश्वासू मित्र आरिफ मोहम्मद खान हे स्वतः इस्लामच्या कायद्याचा ज्यांचा मोठा अभ्यास आहे आणि त्यांचं सुप्रसिद्ध पुस्तक आहे टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्ट असं त्यांचं पुस्तक इस्लामच्या कायदावरचं त्यांचं पुस्तक टेक्स्ट अँड कॉन्टेक्स्ट तर संसदेमध्ये अरिफ मोहम्मद खान राजीव गांधी मंत्रिमंडळात मंत्री, मंत्री पण होते आणि ते दोघं डून स्कूलपासून एकमेकांचे मित्रसुद्धा तर अरिफ मोहम्मद खान यांनी एक अतिशय प्रेरणादायी भाषण करून संसदेत उरलो लोकसभेमध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल कसा बरोबर आहे तो इस्लामच्या कायद्याला पण धरून आहे आणि आता त्याच्यानुसार समान नागरिक कायदा आणला पाहिजेल आणि त्यांनी काय इस्लाम खत्रेमी नाही असं सगळं त्यांनी मांडलं पण पुढे देशभर मोर्चे चालू झाले मी ज्यांना धर्मांत मुस्लिम म्हणतो यांचे नेते मंत प्रतिनिधी मंडळ घेऊन राजीव गांधींना भेटले राजीव गांधींनी त्यांना वचन दिलं की सुप्रीम कोर्टाचा निकाल फिरवला जाईल असा कायदा आम्ही संसदेत संमत करून घेतो तो, तो खरंच त्यांनी पुढे संमत करून घेतला चार मे एकोणीसशे शहाऐंशीला त्या कायद्याचं नाव आहे मुस्लिम विमेन्स बिल त्यांनी पुन्हा एकदा मुस्लिम पुरुषाचा पतीचा तोंडी तलाकचा हक्क अप्रत्यक्षरित्या मान्य करण्यात आला तो अप्रत्यक्षरित्या होता वेळोवेळी या तोंडी तलाकच्या पीडित महिलांनी कोर्टाकडे दाद मागितली एम पी एस सीच्या अभ्यासात तर विशेष लक्ष द्यावं अशी भारतातल्या आणि त्यातल्या महाराष्ट्रातल्या मुस्लिम समाजाची एक समाज सुधारणा चळवळ चालू आहे ते माझी मित्रमंडळी असल्यामुळे ते आपल्या इथे पण तास घ्यायला येतात शमसुद्दीन तांबोळी हे त्या चळवळीचं नाव आहे मुस्लिम सत्यशोधक चळवळ म्हणजे ती महात्मा फुलेंच्यापासून प्रेरणा आणि नावामध्येही ते घेण्याकरता हिचे मूळ संस्थापक एक थोर मराठी विचारवंत हमीद दलवाई त्यांना हमीदभाई म्हणून ओळखलं जायचं स्वतः उत्तम लेखक विचारवंत त्यांनी साहित्य पण निर्माण केलं आहे हमीदभाईंची एक भूमिका होती की भारतीय मुस्लिम प्रथम भारतीय आहेत आणि ते भारताच्या ज्या भागात आहेत ती भाषा तिथली सर्व संस्कृती आपली समजून त्यांनी गुण्यागोविंदांनी एकत्र राहावं त्यांचं म्हणणं होतं की महाराष्ट्रात राहणाऱ्या मुस्लिमांनी उत्तम मराठी पण शिकावं लेखन वाचन आपलं मराठीतलं करत राहावं उर्दू म्हणजे मुस्लिमांची सबब आम्ही त्या प्रदेशाची भाषा शिकणार नाही असं त्यांनी करू नये ही भूमिका अमितबाईंची ती मुस्लिम सत्यशोधक चळवळीची शहाबानू प्रकरणामध्ये अख्ख्या देशात शहाबानूंच्या बाजूनी आवाज कोणी उमटवलं उठवला असेल तर तो मुस्लिम सत्यशोधक चळवळीने उठवला महाराष्ट्रामध्ये लोकांच्या एका पुरस्काराला फार मोठी मान्यता आज प्राप्त झालेली आहे तिला नाव असतं आहे चतुरंग गौरव पुरस्कार ही मुंबई आणि कोकणामध्ये सामाजिक आणि शैक्षणिक काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे चतुरंग त्यांनी लोकांनीच दिलेल्या देणग्यांमधनं एक लाख रुपयाचं पारितोषिक आणि मानपत्र आयुष्यभराचं एका क्षेत्राला काही समर्पणपूर्वक काम केलेलं असेल तर तुम्हाला प्रश्न पण येऊ शकतो ह्याची जाणीव करून देऊन मी आहे की चालू वर्षीचा चतुरंग जीवनगौरव पुरस्कार हे हमीदभाईंच्या मागे ज्यांनी मुस्लिम सत्यशोधक चळवळ चालवली असे संयदभाई आता ते जवळजवळ ऐंशीचे आहेत वयाला पण आपलं सगळं आयुष्य त्यांनी त्या मुस्लिम सत्यशोधक चळवळीला अर्पण केलं आहे त्या चळवळीची सततची भूमिका त्यांनी शाहबानूची बाजू पण घेतली आणि समान नागरी कायदा आला पाहिजे सुद्धा मुद्दा मांडला पण अर्थात ऐंशीच्या दशकात त्यांची चळवळ अपयशी ठरली शहा बानो प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचा निकाल फिरवेल असा कायदा संमत करण्यात आला आणि पुढे वेळोवेळी मुस्लिम स्त्रिया त्याला आव्हान देत राहिल्या त्यातली शेवटचं जे वळण महत्त्वाचं आहे त्या बंगालमधल्या शायरा बानो आणि आणखीन पाच स्त्री आहेत त्यांचं प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचल्यावर सुप्रीम कोर्टाच्या पाच जणांच्या बेंचनी ते सगळं एकत्र केलं आणि त्याचा गाभा हा तोंडी तलाकचा मुद्दा तो निकाल तीन विरुद्ध दोनच्या फरकाने सुप्रीम कोर्टाने दिला आणि तोंडी तलाक अवैध पण आहे अनकॉन्स्टिट्युशनल घटनाबाह्य पण आहे आणि गैर इस्लामिक पण आहे असा निकाल दिला आणि लोकसभेला सूचना केली की तोंडी तलाक कायदेबाह्य ठरवून तो देणाऱ्याला फौजदारी शिक्षा होईल असे आवश्यक तो कायदा तुम्ही करा तेव्हा सत्तेमध्ये मोदी सरकार होतं त्यांनी हा तलाकबंदी विधेयक आणायचा प्रयत्न केला लोकसभेमध्ये बहुमत होतं पण राज्यसभेत नव्हतं तर तो कायदा लोकसभेत संमत झाला पण त्याला राज्यसभेत मान्यता लागते दोन्ही सभागृहांची स्वतंत्रपणे मान्यता लागते कारण ती घटना दुरुस्ती आहे पण राज्यसभेमध्ये बहुमत नव्हतं तेव्हा सोळाव्या लोकसभेमध्ये ते, ते बारगळलं पण आता आपण पाहिलं की सतरावी लोकसभा निवडून येताक्षणीच तो लोकसभा आणि राज्यसभा दोन्ही ठिकाणी मंजूर झाला आता तोंडी तलाक देणाऱ्या पतीला फौजदारी गुन्ह्याखाली अटक होऊन तुरुंगवास आणि दंडाचीसुद्धा तरतूद आहे असा तलाकचा मुद्दा झाला कुठेतरी देशाची वाटचाल समान नागरी कायद्याकडे व्हावी लागणार एक इन्फॉर्मली झालेली आहे ती म्हणजे समजा हिंदू समाजाला हिंद हिंदू कोड बिल आहे बाबासाहेब आंबेडकरांच्या कामामुळे आलेलं ते आपण पुढच्या एखाद्या तासाला तसं विस्तर पाहूयात मुस्लिम समाजाला साधारण शरिया अजून लागू आहे किंवा मुस्लिम वारसाहक्काचा कायदा वेगळा आहे विवाहाचा कायदा वेगळा आहे तरीसुद्धा स्वतंत्र भारतामध्ये इंडियन मॅरेजेस ॲक्ट नावाचा वेगळा कायदा करण्यात आला आहे इंडियन सक्सेशन ॲक्ट नावाचा वेगळा करण्यात आला आहे आणि आपापली जातपात धर्मपंथ काही असू द्यात ज्यांना म्हणायचं असेल की मला लागू असलेला समान नागरी कायदा धर्मनिरपेक्षपणे लागू पाहिजेल तर ते म्हणू शकतात की मला हिंदू कोडबिलही नको किंवा शरियाही नको मी हे माझं सगळं इंडियन मॅरेजेस आहे किंवा इंडियन सक्सेशन आहे खाली करू देशामध्ये राज्याच्या पातळीला समान नागरी कायदा लागू करणारं राज्य आहे गोवा आता गोव्यामध्ये ख्रिश्चन पुरेशा संख्येने पण गोव्यातल्या ख्रिश्चनांनी समान नागरी कायद्याला विरोध केलेला नाही मुळचा मोठा मुद्दा राहील तो म्हणजे देशाची वाटचाल समान नागरी कायद्याच्या दिशेने व्हायला पाहिजे यामध्ये देशाची एकात्मता अधिक बळकट होणारेन खरी धर्मनिरपेक्षता सेक्युलर वाद हा धर्मनिरपेक्षपणे सर्वांना एक समान कायदा लागू यात आहे आता आजचा शेवटचा तो थोडक्यात सांगून आपण आजची प्रार्थना करूयात तो आहे मुद्दा मी क्रमांक तेरावर आहे बाकी माझे सांगून झालेत क्रमांक तेरावर नोंदवण्याचा मुद्दा आहे पक्षांतरबंदी कायदा हा सध्या चर्चेत आहे कारण जेव्हा केव्हा महाविकास आघाडी आली आणि मग राज्यपालांनी ते मान्य करून सरकार बनवून तुमचं बहुमत सिद्ध करायला सांगितलं तेव्हा शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस याच्या व्हीपनी व्हीप प्रतोद आ आदेश जारी केला त्या आदेशालाही व्हीप म्हणतात की उपस्थित राहायचं आणि मतदान पक्षाने जो आदेश दिला आहे त्यानुसार करायचा तर तसं जर केलं नाही तर पक्षांतर बंदी लागू होते आणि मग त्या सभासदाचं सदस्यत्व जाऊ शकतं पण तो निर्णय देण्याचे अधिकार सर्वस्वी सभापतीचे आहेत अशी ही बावन्नावी घटना दुरुस्ती ही आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकते आपण आपलं आजचं सत्र एवढ्यावर थांबवूया